व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। आज आपल्याला त्या ठिकाणी खूप छोटा टॉपिक आहे, त्या संदर्भात चर्चा करायची असणार आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे अँटी अमेबिक ड्रग्स। मग आता हे जे काही ड्रग्स असणार आहेत ज्यांचा वापर आपण करणार आहोत, परंतु ते कुठल्या कंडिशन मध्ये करणार आहोत, तर ज्यावेळेस या ठिकाणी आपल्याला अमेबियासिस होणार आहे किंवा एंटेमोबा हिस्टोलायटिकाचं इन्फेक्शन आपल्याला होताना पाहायला मिळत असतं, अशा वेळेस आपण त्याचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यापासून होणारे जे काही आपल्याला डिसीजेस किंवा जे आपण काही कंडिशन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत, त्यांच्या उपचारासाठी जे कुठले ड्रग्स आपण वापरणार आहोत त्यांना आपण अँटी अमेबिक ड्रग्स असं म्हणणार आहोत, ठीक आहे। तर यापूर्वी या ठिकाणी एक लक्षात ठेवू आपण की हा जो काही अमेबियासिस होणार आहे यासाठी जो काही कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम असणार आहे तो असणार आहे एंटेमोब्रोलाइटिक। तर एंटेमोबा हिस्टोलायटिक इज कॉझेटिव ऑर्गॅनिझम इज कॉझेटिव ऑर्गॅनिझम फॉर अमेबियासिस। तर या अमेबियासिस, आता हे अमेबियासिस किंवा हा जो एंटेमोबा हिस्टोलायटिक असणार आहे हा काय मित्रांनो, हा प्रोटोझोआ आहे। म्हणजे अमेबियासिस हे काय असणार आहे, प्रोटोझोअल इन्फेक्शन असणार आहे। अमेबियासिस इज अ प्रोटोझोअल इन्फेक्शन आणि या प्रोटोझोअल इन्फेक्शनचं प्रमाण जे असणार आहे हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं, की जे काही क्राउडेड एरिया असणार आहेत किंवा आपण त्या ठिकाणी पाहत असतो की काही आपल्या शहरातले काही गावातले जे काही ठराविक एरिया असतात हे खूप क्राउडेड एरिया असतात, त्या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस जो असणार आहे या लोकांचा, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा, हा आपल्याला थोडासा प्रमाणात पाहायला मिळतो किंवा पुअर आपण असं म्हणू त्यांना। आणि त्यासोबत या ठिकाणी अजून एक महत्त्व पाहायला मिळेल की या लोकांमधला जो काही त्या ठिकाणी सॅनिटेशनचा बंदोबस्त असणार आहे हा आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही। म्हणजेच या ठिकाणी अमेबियासिस होण्याचं जे काही प्रमाण असणार आहे हे आपल्याला कुणात पाहायला मिळतं, तर त्या ठिकाणी लो सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस असलेले, लो सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस असलेले लोकवस्ती, त्यानंतर अनहायजेनिक कंडिशन, अनहायजेनिक कंडिशन्स ज्या ठिकाणी असणार आहेत त्या ठिकाणी, त्यासोबत पुअर सॅनिटायझेशन, अशा ठिकाणी आणि जे काही क्राउडेड एरिया असणार आहेत अशा ठिकाणी या ठिकाणी अमेबियासिसचं प्रमाण आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात पाहायला मिळतं। आणि मग या ठिकाणी हा जो काही कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम असणार आहे एंटेमोबा हिस्टोलायटिका हा आपल्याला त्या ठिकाणी त्याची लाईफ सायकल आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागेल, आणि ती लाईफ सायकल समजून घेतली की त्यानंतर मग हे जे काही आजचा आपला टॉपिक असणार आहे अँटी अमेबिक ड्रग त्या संदर्भात आपण चर्चा करू। मग गोष्ट अशी असते की हे जे काही पुअर सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस असणार आहे, ज्या ठिकाणी क्राउडेड एरिया असणार आहे, ज्या ठिकाणी अनहायजेनिक कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात, किंवा जो काही सिवेज प्लांट असणार आहे त्याचं सिवेजचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी असणार आहे ती आपल्याला व्यवस्थित होताना पाहायला मिळत नसेल, अशा ठिकाणी काय होत असतं की हे जे काही कॅरियर असणार आहेत लोक किंवा जे काही इन्फेक्टेड लोक असणार आहेत त्यांच्याद्वारा या ठिकाणी फूडचं आणि वॉटरचं कंटॅमिनेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं, ठीक आहे। मग आता फूड आणि वॉटरचं ज्यावेळेस कंटॅमिनेशन होतं, कंटॅमिनेशन ऑफ फूड अँड वॉटर मग आता हे कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर मग हे ज्यावेळेस आपल्याकडनं त्या ठिकाणी ते घेतलं जात असतं, अशा वेळेस हा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे त्याचे सिस्ट असतात, काय असतात मित्रांनो, सिस्ट असतात। हे सिस्ट काय करतात, सिस्ट एंटर इनटू मध्ये आल्यानंतर यांचं रूपांतर त्या ठिकाणी ट्रोपोझॉइड्स मध्ये होत असतं, कशात होत असतं, ट्रोपोझॉइड्स मध्ये। आणि मग हे जे काही ट्रोपोझॉइड्स असतात यांच्यासोबत अजून आपल्याला दोन गोष्टी होताना पाहायला मिळतात,
मग एक तर हे जे काही ट्रोपोझॉइड्स असतील हे त्या ठिकाणी जे पण काही आपल्या इंटेस्टाईनचा म्युकोजा असणार आहे त्याच्यावर ते एकदम निवांत आराम करणार आहेत. म्हणजे काय होणार नाहीये कुठल्या काही कुठल्या काही कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी म्युकोजल इन्कर्जन ट्रोपोझॉइड्स काय करणं मित्रांनो ऑन द कोलॉन दे रेस्ट किंवा दे रेस्ट ऑन द इन्युक्टॅनल म्युकोजा आपण असं म्हणू रेस्ट ऑन इंटेस्टायनल म्युकोजा. मात्र या इंटेस्टायनल म्युकोजावर असताना वावरत असताना आपण असं समजू तर इंटेस्टायनल म्युकोजावर वावरत असताना या ट्रोपोझॉइड्स पासून त्या ठिकाणी आपल्याला सिस्ट मिळत असतात. काय मिळतात मित्रांनो सिस्ट मिळत असतात म्हणजे सिस्ट तयार होत असतात आणि हे जे काही सिस्ट असतात हे त्या ठिकाणी जे काही ते पेशंट स्थूल पास करणार आहे त्यातनं हे सिस्ट आपल्याला त्या ठिकाणी बाहेर येताना पाहायला मिळतील सिस्ट इन स्थूल. आणि मग हा जो काही त्या ठिकाणी आपल्याला कंटॅमिनेशनचा जो काही रूट असणार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो की मग हे स्थूल मध्ये जे काही सिस्ट असतील हे काय करतील मित्रांनो त्या ठिकाणी ह्या वॉटरला आणि फूडला कंटॅमिनेट करतील आणि अशा पद्धतीने ही जी काही इन्फेक्शन होण्याची सायकल असणार आहे ही आपल्याला सुरूच असताना पाहायला मिळते. बरं गोष्ट अशी आहे की आता समजून घ्या एखादा व्यक्ती आहे एक्स वाय झेड आणि त्याने त्या ठिकाणी हे कंटॅमिनेटेड फूड कंझ्युम केलं. कंटॅमिनेटेड फूड कंझ्युम केल्यानंतर हे सिस्ट त्या पेशंटच्या त्या व्यक्तीच्या शरीरात जाऊन पोहोचले आणि तिथं त्यांचं रूपांतर या ट्रोपोझॉइड्स मध्ये झालं. आता इथं पहिली कंडिशन काय आहे इथं आतापर्यंत एक तरी तुम्हाला सिम्पटम सांगितला का की पेशंटला हे असे ट्रोपोझॉइड्स तयार झाल्यानंतर त्याला एक दोन तीन चार काहीतरी लक्षणं पाहायला मिळतील तर अजिबात नाही. त्याच्यामागचं कारणच ते असतं मित्रांनो की ही जी काही तुम्ही फेज पाहत आहात या फेजमध्ये पेशंट हा असिम्प्टोमॅटिक असतो म्हणजे त्याला स्वतःला माहिती नसणार आहे की आपण कॅरियर आहेत असं म्हणून. आणि ही असिम्प्टोमॅटिक फेज जी असते ही आपल्याला भरपूरशा लोकांमध्ये पाहायला मिळते आणि या कारणामुळे इथं गोष्ट काय होत असते की जर मला लक्षणच नाहीये कुठल्या प्रकारचे आणि त्यामुळे मी कुठल्या दवाखान्यात जाणारच नाही कुठल्या डॉक्टरांकडे पण जाणार नाही आणि कुठला उपचार पण घेणार नाही मग अशा वेळेस मात्र मी काय करतो मित्रांनो मी या ठिकाणी अननोईंगली या ठिकाणी कॅरियर म्हणून काम करतोय आणि मी हे जे काही सिस्ट असणार आहेत हे त्या ठिकाणी पास करत बसणार आहे आणि ह्या सिस्टमुळे त्या ठिकाणी फूड आणि वॉटर जर का कंटॅमिनेट होतंय आणि ते कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर जर का कुणी अजून इतर व्यक्ती घरातले लोक जर का त्या ठिकाणी ग्रहण करत असतील कंझ्युम करत असतील तर मग त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी इंटेमोबा हिस्टोलायटिकाचं इन्फेक्शन इन्फेस्टेशन होत असताना पाहायला मिळतं. मग आता गोष्ट अशी असते की हे जे काही त्या ठिकाणी आपल्याला ट्रोपोझॉइड्स पाहायला मिळतात मग आता यांच्यात आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. एक तर ते ट्रोपोझॉइड्स इंटेस्टाइन मध्ये आराम विराम करणार आहेत इकडे तिकडे वावरणार आहेत कुठल्या प्रकारचा त्रास देणार नाहीयेत. मात्र असे 100 लोक असतील असं समजू की त्या 100 लोकांमध्ये आपल्याला त्या 100 लोकांच्या शरीरामध्ये इंटेस्टाइन्स मध्ये हे ट्रोपोझॉइड्स सायलेंट फेज मध्ये असताना पाहायला मिळतात. मात्र यांच्यापैकी 1% केसेसमध्ये या ठिकाणी हे ट्रोपोझॉइड्स काय करतील मित्रांनो दे विल इन्व्हेड द म्युकोजा दे विल इन्व्हेड द इंटेस्टायनल म्युकोजा. म्हणजे आपण असं समजू की या ठिकाणी 100 लोकांमध्ये ट्रोपोझॉइड्स पाहायला मिळाले यापैकी 99% लोकांमध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला की त्यांच्यामध्ये काहीच सिम्प्टम्स पाहायला मिळाले नाही. परंतु 1% पीपल जे असणार आहेत 1% पेशंट असणार आहे यांच्यामध्ये आता हे ट्रोपोझॉइड्स काय करतील मित्रांनो These troposoids will invade intestinal mucosa. आणि या इंटेस्टायनल म्युकोजाला इन्व्हेड केल्यानंतर म्हणजे ते त्याला त्या ठिकाणी पेनिट्रेट करतील म्युकोजाला पेनिट्रेट करतील आणि इंटेस्टाइन मध्ये जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो हे काय करतात दे विल प्रोड्यूस द अल्सर. काय करणार आहेत दे विल प्रोड्यूस द अल्सर अल्सर फॉर्मेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि हे अल्सर फॉर्मेशन झाल्या कारणामुळे आपल्याला आता या ठिकाणी पेशंटमध्ये सिम्प्टम्स पाहायला मिळणार आहेत. आणि मग सिम्प्टम्स काय असतील तर मग आपल्याला या ठिकाणी पेशंट ज्यावेळेस स्टूल पास करणार आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी ब्लड आणि म्युकोजा इन स्टूल म्युकस इन स्टूल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि मग आपण या ठिकाणी पेशंटला म्हणू की ज्यावेळेस मग आपल्याकडे बऱ्याच वेळा पेशंट येत असतात मित्रांनो, आणि ते सांगतात की या ठिकाणी ज्यावेळेस स्टूल पास होतो आहे त्यावेळेस त्या ठिकाणी म्युकस पण असणार आहे आणि ब्लड पण असणार आहे, अशी जी काही कंडिशन असते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो मग मित्रांनो, अक्यूट अमेबिक डिसेंट्री. इज इट इट याला काय म्हणणार आहोत आपण आता. मग आता आपल्या या पेशंटला काय झाला, अक्यूट अमेबिक डिसेंट्री. ठीक आहे, आता आपल्या पेशंटला अक्यूट अमेबिक डिसेंट्री झालेली आहे आणि या ठिकाणी सिम्पटम्स काय असणार आहेत पेशंटचे, मग तो ऍबडोमिनल पेन सांगणार आहे, त्या ठिकाणी ब्लड अँड म्युकस इन स्टूल सांगणार आहे. ठीक आहे, आणि हे झालं इथपर्यंत. मग आता या पेशंटला ज्याला अक्यूट अमेबिक डिसेंट्री असणार आहे अशा पेशंटला जर का व्यवस्थित ट्रीटमेंट नाही मिळाली किंवा त्यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंटच घेतली नाही तर ह्या अक्यूट अमेबिक डिसेंट्रीचं रूपांतर क्रॉनिक अमेबिक डिसेंट्री मध्ये होताना पाहायला मिळणार आहे. मग हे पेशंट कशामध्ये लँड होणार आहे मित्रांनो, क्रॉनिक अमेबिक डिसेंट्री मध्ये. ठीक आहे ना, आता घटना काय घडते की हा जो काही अक्यूट अमेबिक डिसेंट्रीचा पेशंट असणार आहे हा सुद्धा त्या ठिकाणी फूड आणि वॉटर कंटॅमिनेशन करू शकतो, जसा या ठिकाणी आपल्याला या पेशंटमध्ये पाहायला मिळालं की जे असिम्प्टोमॅटिक होते त्यांच्यात पाहायला मिळालं. मात्र या ठिकाणी अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग आता ज्यावेळेस हे ट्रोपोझॉइड्स या इंटेस्टायनल म्युकोजाला इन्वेड करतात आणि अल्सर फॉर्मेशन करत असतात आणि त्यामुळे आपल्याला जे काही अक्यूट अमेबिक डिसेंट्री म्हणतो आपण, तर याला आपल्याला कुठला प्रकार म्हणायचा असणार आहे, याला आपल्याला म्हणायचं इंटेस्टायनल अमेबियासिस. काय म्हणू आपण या फेजला या कंडिशनला काय म्हणणार आहोत, इंटेस्टायनल अमेबियासिस. आणि यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी घडताना पाहायला मिळू शकते की ज्यावेळेस अल्सर फॉर्मेशन होणार आहे किंवा ज्यावेळेस या ट्रोपोझॉइड्सने इंटेस्टायनल म्युकोजाला इन्वेड केलेलं असणार आहे, यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळू शकते की हे जे काही ट्रोपोझॉइड्स असणार आहे ते एंटर इंटू ब्लड. ब्लड मध्ये ते जाणार आहे. मग ब्लड मध्ये कसे जातील, तर पोर्टल सर्क्युलेशन द्वारा ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये ते प्रवेश करणार आहेत आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत दोन प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळू शकतात. कुठल्या कुठल्या मित्रांनो, की आता ब्लड मध्ये ट्रोपोझॉइड्स पोहोचून गेलेले आहेत आणि मुख्य ते करून पोर्टल सर्क्युलेशन द्वारा त्यांचा प्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतो. मग ज्यावेळेस पोर्टल सर्क्युलेशन द्वारा ते ब्लड फ्लो कुठे जातो, खास करून लिव्हर मध्ये जात असतो, त्यामुळे या ठिकाणी हे जे काही ट्रोपोझॉइड्स असतील ते लिव्हर मध्ये त्या ठिकाणी जाऊन सेटल होतील आणि या ठिकाणी हेपॅटिक अमेबियासिस होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग हे कुठे जाऊन बसले, मोस्ट कॉमन साईटची असणार आहे ट्रोपोझॉइड्सची, अपार्ट फ्रॉम द इंटेस्टाईन, याला आपण म्हणणार आहोत एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. हे पहा मित्रांनो, इथं तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. खरं त्याकरताच ही लाईफ सायकल समजून सांगतोय, तर त्या गोष्टी नीट समजून घ्या. ट्रोपोझॉइड्स ब्लड मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ते लिव्हर मध्ये जात आहेत. ऍक्च्युली आतापर्यंत कुठं होते ते इंटेस्टाईन्स मध्ये होते, म्हणून आपण या फेजला काय नाव दिलं, इंटेस्टायनल अमेबियासिस. इज इट इट त्यानंतर इंटेस्टाईनला इन्वेड करून त्या ठिकाणी ते ब्लड स्ट्रीम मध्ये येतात आणि ब्लड स्ट्रीम मध्ये आल्यानंतर ते लिव्हर मध्ये जाऊन डिपॉझिट होतील. तिथं त्या ठिकाणी ते त्यांचं घरदार परिवार वगैरे तयार करतील असं आपण समजू, तर त्याला आपल्याला म्हणायचं एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. म्हणजे इंटेस्टाईनच्या व्यतिरिक्त आपल्याला ते ट्रोपोझॉइड्स त्या ठिकाणी मायग्रेट होताना पाहायला मिळत आहेत. मग त्यातली जी काही कॉमन साईट असणार आहे, ही कॉमन साईट असणार आहे लिव्हर, कॉमन असणार आहे. आणि या व्यतिरिक्त मग ते त्या ठिकाणी आपल्या लंग्स मध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन करताना पाहायला मिळू शकतात. त्यानंतर किडनी मध्ये किडनी, त्यानंतर स्प्लीन मध्ये, आणि रेअरली दे विल इन्वेड ऑर दे विल एंटर इन टू द ब्रेन. मात्र ब्रेन मध्ये कसं असणार मित्रांनो, ही रेअर कंडिशन असणार आहे. ठीक आहे, तर मग आता आपण या ठिकाणी ह्या ही जी काही लाईफ सायकल असणार आहे एंटेमोबा हिस्टोलायटिकाची, याच्यामध्ये आपण काय पाहिलं, तीन गोष्टी पाहिल्यात मित्रांनो. तुमचं जर का लक्ष असेल तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, पण मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. ज्यावेळेस कंटॅमिनेटेड फूड कन्झम्पशन होणार आहे आणि ते जे काही सिस्ट असणार आहेत हे इंटेस्टाईन मध्ये प्रवेश करतील आणि इंटेस्टाईन मध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी ते ट्रोपोझॉइड्स मध्ये त्यांचं रूपांतर आपल्याला होताना पाहायला मिळतं.
ठीक आहे. आता 99% मध्ये काय होतंय मित्रांनो, इंटेस्टाइनल म्युकोजाचं इन्वेजन होत नाहीये असं आपण समजू. तर मी तुम्हाला इकडे समजून सांगतो, समजून घ्या एक मिनिट, फक्त एकच मिनिट हा मित्रांनो. ठीक आहे, आता हा एंटेमोबा हिस्टोलायटिकाचा प्रोटोझोआ आहे असं आपण समजू. आता जोपर्यंत हा प्रोटोझोआ इंटेस्टाइन मध्येच असणार आहे, म्हणजे काय आहे, हा हा इंटेस्टाइनच्या ल्युमेन मध्ये आहे, याने त्या ठिकाणी इंटेस्टाइनच्या म्युकोजाला कुठल्याच प्रकारे इन्वेजन प्रोड्यूस केलेलं नाही आहे, या कंडिशनला आपण त्याला काय म्हणणार आहोत, ल्युमिनल अमेबियासिस. काय म्हणणार आहोत आपण याला, ल्युमिनल, म्हणजे जे काही ल्युमिन्स असणार आहेत इंटेस्टाइनचे त्याच ठिकाणी हा आपल्याला पाहायला मिळतो, या कारणाकरता आपण यांना म्हणणार आहोत ल्युमिनल अमेबियासिस. ठीक आहे, आता गोष्ट काय असते की या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला, त्या पेशंटला कुठल्याच प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हा अननोईंगली त्या ठिकाणी स्टूलच्या द्वारे त्या ठिकाणी हे जे काही सिस्ट असणार आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी रिलीज करताना पाहायला मिळणार आहे आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी ऍज अ कॅरियर म्हणून किंवा असिम्प्टोमॅटिक कंडिशन मध्ये आपल्याला तो पाहायला मिळणार आहे आणि याला आपण म्हणणार आहोत ल्युमिनल अमेबियासिस. ठीक आहे, आता यांच्यातल्या जे काही 100 पेशंट असणार आहेत, या 100 पेशंट पैकी एका व्यक्तीमध्ये, एका कंडिशन मध्ये हे जे काही ट्रोपोझॉइड्स असणार आहेत हे त्या इंटेस्टाइनल म्युकोजाला, या इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड करणार आहेत, या इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड करणार आहे. ठीक आहे, मग ज्यावेळेस या ठिकाणी हे ट्रोपोझॉइड्स या इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड करतील, म्हणजे या ठिकाणी भरपूरशा ठिकाणी ते इन्व्हेड करणार आहेत मित्रांनो, इथं समजून सांगण्यासाठी एकच जागा दाखवलेली आहे, परंतु भरपूरशा इंटेस्टाइनच्या एरियामध्ये हे ट्रोपोझॉइड्स इन्व्हेड करतील त्या कंडिशनला. मग या ठिकाणी आपल्याला पेशंट मध्ये काय होताना पाहायला मिळतंय, या ठिकाणी पेशंट मध्ये अल्सर्स तयार होताना पाहायला मिळतात, म्हणजे आता ट्रोपोझॉइड्स कुठे आहेत, तर ट्रोपोझॉइड्स आता इंटेस्टाइन मध्ये असणार आहेत, या कारणाकरता या कंडिशनला आपण म्हणणार आहोत इंटेस्टाइनल अमेबियासिस. या कंडिशनला आपण म्हणणार आहोत इंटेस्टाइनल अमेबियासिस, किंवा आपण याला म्हणणार आहोत अक्यूट अमेबिक डिसेंट्री, इजंट इट. मात्र काही ठराविक लोकांमध्ये आता गोष्ट काय होऊन जाते की आता पॅरासाइट जो प्रोटोझोआ जो असणार आहे हा इंटेस्टाइनल म्युकोजामध्ये असणार आहे आणि या ठिकाणाहून हे प्रोटोझोआ जे असणार आहेत हे त्या ठिकाणी कुठं प्रवेश करतील मित्रांनो, ब्लड स्ट्रीम मध्ये जाणार आहेत, ब्लड मध्ये जातील आणि ब्लड मध्ये गेल्यानंतर हे त्या ठिकाणी लिव्हर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिव्हर मध्ये त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळू शकतात आणि यांच्या व्यतिरिक्त मग ते आपल्याला त्या ठिकाणी लंग्स मध्ये पाहायला मिळू शकतात, त्या ठिकाणी आपली ही जे काही स्प्लीन असणार आहे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात, त्यानंतर ही जे काही किडनी असणार आहे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आणि हा जो काही आपला ब्रेन असणार आहे, ठीक आहे, ब्रेन थोडा वेगळाच काढला गेला, या ब्रेन मध्ये सुद्धा ते आपल्याला हे जे काही ट्रोपोजो असणार आहेत ते त्या ठिकाणी सुद्धा इन्व्हेड करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग आता ज्यावेळेस हे ट्रोपोझोआ लिव्हर मध्ये जाऊन बसतील किंवा लंग्स मध्ये जाऊन बसतील, स्प्लीन मध्ये जाऊन बसतील, किडनी मध्ये जाऊन बसतील आणि रेअरली ब्रेन मध्ये जाऊन बसणार आहे, मग ही जी काही कंडिशन असणार आहे या कंडिशनला आपण काय म्हणणार आहोत, एक्स्ट्रा इंटेस्टाइनल, म्हणजे इंटेस्टाइनच्या व्यतिरिक्त इतर जे काही अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, त्या ठिकाणी ज्यावेळेस हे त्या ठिकाणी इन्व्हेड करतील त्या कंडिशनला आपण ती तिसरी कंडिशन असणार आहे एक्स्ट्रा इंटेस्टाइनल, एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस. ठीक आहे, आता अँटी अमेबी ड्रग समजून घेण्यापूर्वी या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती तुम्ही सगळ्यांनी नीट समजून घ्या. हे पहा मित्रांनो, समजून घ्या, मी तो पेशंट आहे आणि माझ्या लिव्हर मध्ये म्हणा किंवा माझ्या किडनी मध्ये म्हणा किंवा कुठलेही हे जे काही ऑर्गन्स आहेत या ठिकाणी या एंटेमोबा हिस्टोलायटिकाने अतिक्रमण केलेलं आहे. ठीक आहे,
आणि ते संबंधित सिम्प्टम्स जे काय असणार आहेत नसणार आहेत ते माझ्यामध्ये आता प्रोड्यूस झाले, तुमच्याकडे आलो मी, तुम्ही माझं निदान केलं, छानपैकी सोनोग्राफी केली, जे काही तपासणी असणार आहेत त्या केल्या, सगळे इन्व्हेस्टिगेशन केले, एकदम छानपैकी त्या ठिकाणी डायग्नोसिस केलं आणि इथं जे काही अँटीअमिबिक ड्रग असणार आहेत यांचा सुद्धा तुम्ही वापर केला. आणि मग या ठिकाणी आपण समजू की माझ्या लिव्हरमध्ये त्या ठिकाणी यांनी एंटीमोबा इस्टोल या ठिकाणी अप्सेस तयार केला होता आणि तुम्ही छानशी ट्रीटमेंट दिली आणि तो जो काही अप्सेस होता या ठिकाणी तुम्ही ड्रेन केला आणि छान ट्रीटमेंट देऊन आता मला त्या अमेबिक हेपेटायटिस म्हणा किंवा अमेबिक अप्सेस जो पण काही झाला होता याच्यापासून मला आता त्या ठिकाणी आराम मिळाला आणि मी चांगला झालो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की लिव्हरमध्ये हा एंटीमोबा हिस्टोलायटिकाचे ट्रोपोझाइट्स कशा पद्धतीने आले, कुठून आले, तर हे आले होते या इंटेस्टाईन मधून. आता गोष्ट काय आहे की या ठिकाणी लिव्हरमध्ये हे जे काही ट्रोपोझाइट्स असणार आहेत किंवा इतर ऑर्गन्समध्ये जे काही ट्रोपोझाइट्स असणार आहेत यांचं रूपांतर यांच्यापासून सिस्ट तयार होणार नाहीये. सिस्ट कुठं तयार होतील? सिस्ट हे फक्त आणि फक्त इंटेस्टाईन मध्येच तयार होणार आहेत. मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा इंटेस्टायनल रिजन जे असणार आहेत, साईड जे असणार आहेत, या ठिकाणी या ट्रोपोझाइट्स पासून सिस्ट तयार होत नाहीत. परंतु या ठिकाणी इंटेस्टाईन मध्ये सिस्ट पासून ट्रोपोझाइट्स तयार होतील आणि हे ट्रोपोझाइट्स परत त्या ठिकाणी सिस्ट तयार करतात. ही जे काही सायकल असणार आहे हे आपल्याला सुरूच असताना पाहायला मिळते. मग आता कंडिशन अशी होती की तुम्ही या ठिकाणी मला छानपैकी ट्रीटमेंट दिली आणि माझा लिव्हर अप्सेस किंवा लिव्हर अमेबियासिस वगैरे जे काही होतं ते त्या ठिकाणी तुम्ही छानपैकी ट्रीट करून टाकलं. परंतु गोष्ट काय झाली मित्रांनो की या इंटेस्टाईन मध्ये जे पण काही हे प्रोटोझोआ होते यांचा बंदोबस्त करायचा राहून गेला. आणि जर का यांचा बंदोबस्त करायचा राहिला तर मग मला परत त्या ठिकाणी रिइन्फेक्शन होणार आहे, मला परत त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या अमेबिक डिसीज आपल्याला सिम्प्टम्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. या कारणाकरता माझ्या मित्रमैत्रिणींनो एक गोष्ट या ठिकाणी पक्की लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी अमेबियासिसचा कुठलाही पेशंट असतो म्हणजे कॅटेगरीनुसार ह्या तीन कॅटेगरीज जे आपण पाहतो आहोत, मग ल्युमिनल अमेबियासिस मधले ते जे काही पेशंट असणार आहे हे मोस्ट ऑफ द टाइम असिम्प्टोमॅटिक असणार आहेत, ठीक आहे, ते कॅरियर असणार आहेत. इंटेस्टायनल अमेबियासिसचे जे काही पेशंट असणार आहे हे अक्यूट अमेबिक डिसेंट्रीचे असणार आहेत. आणि त्यानंतर एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिसचे पेशंट हे वेगवेगळ्या सिम्प्टम्सचे आपल्याला अकॉर्डिंग टू द साइट ऑफ व्हॉट वी कॅन से द साइट ऑफ ग्रोथ ऑफ दॅट पॅरासाइट, आपलं ग्रोथ ऑफ दॅट एंटीमोबा हिस्टोलायटिका. मग आता या ठिकाणी जर का अमेबिक डिसेंट्री झालेला पेशंट असणार आहे याला आपण ट्रीटमेंट देणार आहोत, परंतु हे जे काही या ठिकाणी सिस्ट असणार आहेत या सिस्टला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इरॅडिकेट करायचं असणार आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक अमेबियासिसच्या पेशंटमध्ये या ल्युमिनल अमेबियासिसवर ऍक्शन प्रोड्यूस करणारे या इंटेस्टाईन मध्ये असलेले जे काही सिस्ट असणार आहेत किंवा ट्रोपोझाइट्स असणार आहेत यांना मारणारे जे काही ड्रग्स असणार आहेत अँटी अमेबिक ड्रग हे आपल्याला वापरावेच लागणार आहेत. आलं लक्षात? मग ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस ट्रीट करा किंवा इंटेस्टायनल अमेबियासिस ट्रीट करा, तुम्हाला सगळ्यात शेवटी हे जे काही इंटेस्टायनल ट्रोपोझाइट्स असतील किंवा सिस्ट असतील यांचं निर्मूलन केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला पेशंटमध्ये कम्प्लीट क्युअर होताना पाहायला मिळू शकत नाही, किंवा तो त्या ठिकाणी ऍज अ कॅरियर म्हणून काम करणार आहे. ठीक आहे, मग आता हे समजून घेतल्यानंतर आपण आता या ठिकाणी लक्षात आलं की आपल्याला जर का अमेबियासिस ट्रीट करायचं असेल तर मग आपल्याला दोन प्रकारचे किंवा तीन प्रकारचे ड्रग्स असणार आहेत त्यांचा वापर करावा लागेल, की असे काही ड्रग्स असतील की ते ह्या ल्युमेनवरच्या एंटीमोबा हिस्टोलायटिकाचा नायनाट करतील आणि काही ड्रग हे इंटेस्टायनल किंवा एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस जो काही आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या ट्रीटमेंटसाठी काही ड्रग्स वापरावे लागतील. तर चला मित्रांनो आपण ते क्लासिफिकेशन समजून घेऊयात. तर अँटी अमेबिक ड्रग, अँटी अमेबिक ड्रग्स. मग त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं की आपल्याकडे दोन मुख्य प्रकार पाहायला मिळाले अमेबियासिसचे. पहिला जो काही प्रकार होता हा होता ल्युमिनल, ना. मग या ठिकाणी ल्युमिनल अमेबियासिस जे असणार आहेत तर त्यांना मारण्यासाठी म्हणजे त्या एंटीमोबा हिस्टोलायटिकाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना किल करण्यासाठी आपण या ठिकाणी जे पण ड्रग वापरणार आहोत त्यांना म्हणू आपण ल्युमिनल अमेबिसाइड्स. म्हणजे ल्युमेन मध्ये जे पण काही एंटीमोबा हिस्टोलायटिका असणार आहे त्याला किल करायचं असणार आहे. आणि या ठिकाणी हे जे काही आपल्याला इतर टिश्यू मध्ये जाऊन बसलेले एंटीमोबा हिस्टोलायटिकाचे प्रोटोजोआ पाहायला मिळतात किंवा ट्रोपोझाइट्स पाहायला मिळतात
त्यांना मारण्यासाठी आपण जे पण काही ड्रग्स वापरणार आहोत त्यांना आपण म्हणू टिश्यू अमेबिसाइड्स. काय म्हणणार आहोत आपण त्यांना? टिश्यू अमेबिसाइड. मग आता ह्या टिश्यू अमेबिसाइड्स मध्ये मग इंटेस्टायनल पण येऊन जात आहेत आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग यांचं जे काही क्लासिफिकेशन असणार आहे हे परत आपल्याला पुढे दोन तीन कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतं. मग हे जे काही ल्युमिनल अमेबिसाइड्स असणार आहेत यांच्या क्लासिफिकेशन आपण पाहू मित्रांनो. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी काही असणार आहेत अमाइड्स. त्यानंतर असणार आहे एट हायड्रोक्सी क्यूनोलाइन्स आणि पुढचा जो काही ग्रुप असणार आहे तो असणार आहे मित्रांनो अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक आणि त्यासोबत हे जे काही टिश्यू अमेबिसाइड्स असणार आहेत हे पण आपल्याला तीन याच्यामध्ये डिवाइड होताना पाहायला मिळतात. पहिला जो काही ग्रुप असणार आहे ते असणार आहेत नायट्रोइमिडाझोल्स. त्यानंतर असणार आहे अल्कलॉइड्स आणि त्यानंतर असणार आहे फोर अमायनो क्यूनोलाइन. ठीक आहे, तर हे मुख्य क्लासिफिकेशन असणार आहे या अँटी अमेबिक ड्रग्सचं. ल्युमिनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत अमाइड्स, त्यानंतर एट हायड्रॉक्सी क्यूनोलाइन्स आणि अँटीबायोटिक्स, आणि जे काही टिश्यू अमेबिसाइड्स असणार आहेत त्याच्यात आपल्याला नायट्रो इमिडाझोल्स, त्यानंतर अल्कलॉइड्स आणि त्यानंतर फोर अमायनो क्यूनोलाइन्स पाहायला मिळणार आहे. मग यांचे जे काही एक्झाम्पल्स असतील ते पण आपण पाहून घेऊयात मित्रांनो. मग अमाइड्स जे असणार आहेत या अमाइड्स मध्ये आपला या ठिकाणी येताना पाहायला मिळतो डायलोक्सानाइड फ्युरोएट आणि नीटाझोक्सानाइड. हे जे काही दोन ड्रग्स असणार आहेत हे अमाइड्स असणार आहेत. यानंतर एट हायड्रॉक्सी क्यूनोलाइन्स जे असणार आहेत यामध्ये आपल्याला आयडोक्विनोल येतो. अँटीबायोटिक्स मध्ये या ठिकाणी टेट्रासायक्लिन्स येतात आणि पॅरोमोमायसिन येणार आहे. पॅरोमोमायसिन. नायट्रोइमिडाझोल्स जे असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मेट्रोनिडाझोल ऑर्निडाझोल टिनिडाझोल सेक्निडाझोल आणि सेट्रानिडाझोल. तर हे जे काही ड्रग्स असणार आहेत दीज आर द नायट्रो इमिडाझोल्स. अल्कलॉइड्स मध्ये या ठिकाणी इमिटिन येतो आणि डाय हायड्रॉक्सी इमिटिन येणार आहे. इथे जागा थोडी कमी आहे, मी इथे खाली लिहिण्याचा प्रयत्न करतो. डी हायड्रॉक्सी इमिटिन. ठीक आहे, आणि हा जो काही पुढचा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो फोर अमायनो क्यूनोलाइन्स, तर हे असणार आहे मित्रांनो आपला सगळ्यात आवडता परिचयातला ड्रग असणार आहे क्लोरोक्विन. ठीक आहे, तर हे असं छानस सुंदरस क्लासिफिकेशन असणार आहे अँटी अमेबिक ड्रग्सचं. आता हे क्लासिफिकेशन आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे मित्रांनो, कारण ऍक्च्युली या टॉपिकवरनं लॉंग क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता कमी आहे, परंतु विचारले जाऊ शकतात पाच मार्काला सुद्धा. आणि एक लक्षात असू द्यायचं मित्रांनो, पाच मार्काचा शॉर्ट नोट असो किंवा साडेसात मार्काचा लॉंग क्वेश्चन असो या दोघांना आपल्याला ऍज अ लॉंग क्वेश्चन म्हणूनच ट्रीट करायचं असणार आहे किंवा लिहायचं असणार आहे. ठीक आहे, म्हणून क्लासिफिकेशन माहिती असणं आवश्यक असणार आहे आणि त्यासोबत या ठिकाणी बरेचसे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, तर ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने समजून सांगेल. तर या ठिकाणी आपल्याला अमेबियासिसचे जे काही ड्रग्स असणार आहेत ते वापरायचे असणार आहेत दोन प्रकारचे, ल्युमिनल अमेबिसाइड्स आणि टिश्यू अमेबिसाइड्स. आता गोष्ट अशी असते की ज्यावेळेस पेशंटला अमेबियासिस होणार आहे, ठीक आहे ना, मग त्यावेळेस पेशंटच्या तक्रारी काय असतात?
स्टूल मधनं ब्लड जाताना पाहायला मिळतं किंवा म्युकस आपल्याला पास होताना पाहायला मिळत असतो. आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट, पेशंटला ऍबडोमिनल पेन असतात, त्याला आपण म्हणू ऍबडोमिनल कोलिक. ठीक आहे, मग त्यातल्या त्यात तुम्ही त्या ठिकाणी सगळे प्रॅक्टिशनर्स आहात, तर तुम्ही ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाहत असतो पेशंट आपल्याकडे येत असतात, त्यावेळेस आपण पेशंटला एक्झामिन करतो आणि ज्यावेळेस पर ऍबडोमिन आपण त्याला चेक करत असतो, इन्स्पेक्ट करत असतो, पाल्पेट करत असतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण पोटावर त्याच्या हात ठेवतो, त्यातल्या त्यात जर का ते लहान लेकरू असणार आहे, लहान मुलगा असणार आहे 5-7-8-9-10 वर्षाचा किंवा मोठा माणूस जरी असेल तरी, अडल्ट जरी असेल, ज्यावेळेस आपण पोटाला त्या ठिकाणी दाबतो त्यावेळेस पेशंट असं करताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण या ठिकाणी पेन्स आपल्याला त्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतात. हे मी का सांगतो मित्रांनो, आपल्याला लक्षात काय ठेवायचं की अमेबियासिस झाल्यानंतर पोट ज्यावेळेस आपण पेशंटचं दाबतोय, पालपेट करतोय, त्यावेळेस पेशंट कसा करतोय, करतात की नाही पेशंट आपल्याला, आणि लहान मुलं असेल तर ते स्वाभाविक करतात, मोठे थोडस कंट्रोल करतील, परंतु लहान मुलाला ऐक असं करतात. हे असं का सांगतोय तुम्हाला, तर हे जे काही अँटी अमेबिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन असणार आहे त्यातल्या त्यात ल्युमिनल अमेबिसाइड्सचं, याचं क्लासिफिकेशन या आहवरनच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याची सुरुवात ना झालं की नाही, पेन्स असणार आहेत अँटी अमेबिक ड्रग्सचं, हे न्यूमोनिक असणार आहे सुरुवातीचं ल्युमिनल अमेबिसाइड्सचं. मग अमाइड्स असणार आहेत, एच फॉर द 8-हायड्रॉक्सीक्विनोलाइन्स असणार आहेत, आणि शेवटचा जो काही ए असणार आहे तो अँटीबायोटिक असणार आहे. ठीक आहे, आणि यानंतर हे जे काही टिश्यू अमेबिसाइड्स असणार आहेत यांचं जे काही न्यूमोनिक असणार आहे ते पण तुम्हाला सांगतो सोप्या पद्धतीने. पहा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मेन उद्देश काय असणार आहे कुठल्याही डॉक्टरांचा, की आपलं पेशंट हे कॉम्प्लिकेट नको झालं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी जो काही ल्युमिनल अमेबियासिस आपल्याला पाहायला मिळतोय, या ल्युमिनल अमेबियासिसचं रूपांतर एक्स्ट्रा ल्युमिनल किंवा एक्स्ट्रा इंटेस्टनल अमेबियासिस मध्ये झालं पाहिजे का, तर आपलं उत्तर असणार आहे नाही. आणि नाहीला दुसऱ्या पद्धतीने आपण काय म्हणतो शॉर्टकट मध्ये, ना, आय डोंट वॉन्ट दॅट, ना, नुसता ना म्हणतो आपण. तर मग हा जो काही ना असणार आहे हा ना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो ना. तर हा ना तुम्हाला काय सांगतो मित्रांनो, की आपल्याला टिश्यू अमेबियासिस थांबवायचा आहे किंवा होऊ द्यायचा नाहीये. यासाठी जे काही ड्रग्स वापरले जातील, झाला असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी, किंवा तो नको झाला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी इकडेच बंदोबस्त करू. तर मग ते जे काही ड्रग्स असणार आहेत ते असणार आहे नायट्रोइमिडाझोल्स, अल्कालॉइड्स आणि 4-अमायनोक्विनोलाइन्स. तर हे क्लासिफिकेशन अशा पद्धतीने मी लक्षात ठेवलेलं आहे ना. ठीक आहे, असो, तर हे क्लासिफिकेशन लिहायचं मित्रांनो, प्रॅक्टिस करायची, नक्कीच फायदा होईल तुम्हाला. आणि या ठिकाणी मग परीक्षेत आपल्याला काय विचारला जातो मित्रांनो, हे जे काही नायट्रोइमिडाझोल्स आहेत, तर हे नायट्रोइमिडाझोल्स त्या ठिकाणी मुख्यत्वे करून परीक्षेत आपल्याला विचारले जातात. मग 5 मार्कालाही विचारले जाऊ शकतात, किंवा त्या ठिकाणी 2 मार्काला युजेस ऑफ नायट्रोइमिडाझोल्स, किंवा यांचा जो काही प्रोटोटाईप ऑफ ड्रग असणार आहे हा मेट्रोनिडाझोल असणार आहे. मग आपण या ठिकाणी सगळ्यात अगोदर या मेट्रोनिडाझोल बद्दल समजून घेऊ. खूप सोपे ड्रग आहेत परंतु महत्वाचे सुद्धा असणार आहेत. ठीक आहे, तत्पूर्वी या ठिकाणी मेट्रोनिडाझोल संदर्भात माहिती सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे जे काही नायट्रोइमिडाझोल्स असणार आहेत किंवा हे जे काही अल्कोलॉइड्स असणार आहेत, म्हणजे हे इमेटिन्स, हे दोन प्रकारचे जे काही टिश्यू अमेबिसाइडल ड्रग्ज असतील यांचा वापर आपण इंटेस्टायनल अमेबियासिससाठी आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिससाठी दोघांसाठी आपण या ठिकाणी या नायट्रोइमिडाझोल्सचा आणि अल्कोलॉइड्सचा म्हणजे ज्या इमेटिनचा वापर करणार आहोत किंवा वापर करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, नीट समजून घ्या, इंटेस्टायनल अमेबियासिससाठी आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिससाठी आपण हे नायट्रोइमिडाझोल्स आणि हे अल्कोलॉइड्स जे असणार आहेत म्हणजे हा इमेटिन डायहायड्रोइमेटिन यांचा वापर करू शकतो. आणि हा या ठिकाणी हा जो काही क्लोरोक्विन असणार आहे, या क्लोरोक्विनचा उपयोग फक्त आणि फक्त एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिससाठीच होणार आहे. म्हणजे क्लोरोक्विन दिल्यानंतर या ठिकाणी पेशंटमध्ये आपल्याला जे काही इंटेस्टायनल अमेबियासिसचा पाहायला प्रकार मिळतो, मग त्या ठिकाणी आपण म्हणू की अक्यूट डिसेंट्री पण आपल्याला पाहायला मिळते, अक्यूट अमेबिक डिसेंट्री, त्या पेशंटमध्ये क्लोरोक्विन देऊन कुठल्याच प्रकारचा फायदा होणार नाहीये. मग हा क्लोरोक्विन केव्हा वापरू आपण,
हा क्लोरोक्विन आपण त्याच वेळेस वापरू की ज्यावेळेस एक्स्ट्रा इंटेस्टायनल, ह्या इंटेस्टायनलच्या व्यतिरिक्त हे जे काही आपल्याला टिश्यू मध्ये त्या ठिकाणी अमेबियासिस होताना पाहायला मिळतो, तर हा जर का ट्रीट करायचा असेल तर त्यावेळेस आपण क्लोरोक्विन हा ड्रग वापरता येणार आहे. नो डाऊट आपण या ठिकाणी नायट्रोइमिडाझोल्स पण वापरू शकतो, परंतु क्लोरोक्विन हा इंटेस्टायनल अमेबियासिस साठी किंवा ल्युमिनल अमेबियासिस साठी शून्य मार्काचा असणार आहे. त्या ठिकाणी एकही पर्सेंट त्याचा काहीच कुठलाच उपयोग आपल्याला होताना पाहायला मिळणार नाहीये. तर हा परीक्षेत आपल्याला एमसीक्यू विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग अँटी अमेबिक ड्रग इज यूज्ड टू ट्रीट एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस, ओनली एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. तर मग या ठिकाणी आपलं उत्तर असलं पाहिजे क्लोरोक्विन, फक्त त्याच ठिकाणी एक्स्ट्रा इंटेस्टायनल साठीच वापरला जाणारा जर का अँटी अमेबिक ड्रग असेल तर तो क्लोरोक्विन आहे. आणि मग इंटेस्टायनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल दोघांसाठी आपल्याला उपयोगात येणारे जे काही ड्रग्स असतील ते नायट्रोइमिडाझोल्स असणार आहेत, आणि त्यासोबत हे जे काही आपले अल्कलॉइड्स असणार आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात येणार आहेत. ठीक आहे, आता कन्फ्युजन काय होतं क्लासिफिकेशन लिहित असताना ते मी तुम्हाला सांगतो, कारण या ठिकाणी तुमच्या मित्राचं स्पेलिंग चार वेळा आलेलं आहे अल्फाबेट. इकडं आलेला आहे अमाइड, इकडं आला आहे अल्कोलाइड, इकडं आला आहे माफ करा इकडं आला आहे अँटीबायोटिक, इकडं आला आहे अल्कोलाइड, इकडं आला आहे परत हा अमायनोक्विनोलाइन. मग लक्षात काय ठेवायचं, कन्फ्युजन कुठं होतं, माझं भरपूर वेळा कन्फ्युजन व्हायचं की मला हे लक्षात राहून द्यायचं की मला सुरुवात करताना अमाइड पासून सुरुवात करायची हे लक्षात राहून द्यायचं, परंतु इकडं आलो की गडबड व्हायची की इथं अँटीबायोटिक आहेत का इथं अल्कोलाइड आहेत याच्यात कन्फ्युजन व्हायचं. तर त्यासाठी एक सोप्पा मंत्र सांगतो मित्रांनो की हे जे काही अँटीबायोटिक्स असणार आहेत हे आपण ल्युमिनल अमेबी सेल्स म्हणूनच वापरणार आहोत. त्याच्यात मागचं कारण काय आहे की त्याच्यातले हे जे काही ड्रग्ज आपण पाहतो आहोत टेट्रासायक्लिन्स आणि पॅरोमोमायसिन हे काय आहेत मित्रांनो, यांचं इंटेस्टायनल ऍब्सॉर्प्शन कसं आहे. टेट्रासायक्लिन्स म्हणजे जे काही ओल्डर टेट्रासायक्लिन्स असणार आहेत यांचं इंटेस्टायनल ऍब्सॉर्प्शन हे इनकम्प्लीट आहे, आणि त्यानंतर हा पॅरोमोमायसिन काय आहे, पॅरोमोमायसिन इज नथिंग बट अमायनोग्लायकोसाइड्स. कालच आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे, आपल्याला माहिती मित्रांनो अमायनोग्लायकोसाइड्सचं ओरल ऍब्सॉर्प्शन इंटेस्टाईन द्वारा ऍब्सॉर्प्शन होतं का, मुळीच होत नाही, कारण हायली पोलार कंपाऊंड असणार आहे. म्हणून हे ड्रग काय करतील, इंटेस्टाईन मध्येच राहणार आहेत, आणि इंटेस्टाईन मध्ये राहणार आहेत या कारणाकरता ते ल्युमेन मध्ये त्या ठिकाणी ऍक्शन प्रोड्यूस करतील, म्हणजे इंटेस्टाईन मध्ये राहणार म्हणजे ल्युमेन मध्ये राहणार आहेत, त्यांचं ऍब्सॉर्प्शन होत नाहीये, या कारणाकरता या ठिकाणी ल्युमिनल अमेबी साइड्स मध्ये जो काही दुसरा ए येणार आहे तो अँटीबायोटिक असणार आहे. आणि या ठिकाणी अल्कोलाइड आणि हा क्लोरोक्विन, तर सगळ्यात शेवटी आपल्याला हा माहिती अर्थात तुमचं कॉलेजला क्लोरोक्विन झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल झाला तर आपण ज्यावेळेस क्लोरोक्विन चर्चा करू त्यावेळेस तुमच्याही लक्षात येईल की क्लोरोक्विन हा शेवटी आहे आणि उरला फक्त अल्कोलाइड. तर अल्कोलाइड आपल्याला या ठिकाणी लिहायचं असणार आहे टिश्यू अमेबी साइड साठी, आणि अँटीबायोटिक हे असणार आहेत ल्युमिनल अमेबिसाइड साठी. ठीक आहे, हे महत्वाचं आहे मित्रांनो, ओरल आपल्याला विचारलं जातं त्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं असणार आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला चर्चा करायची असणार आहे नायट्रोइमिडाझोल्स बद्दल. कुणाबद्दल चर्चा करणार आहोत आपण आता, नायट्रोइमिडाझोल्स. या नायट्रोइमिडाझोल्सचा प्रोटोटाइप ऑफ ड्रग जो असणार आहे हा असणार आहे मेट्रोनिडाझोल. काय नाव असणार आहे त्या ड्रगचं, आता मी हे असं का लिहिलं याच्या मागचं काहीतरी कारण असणार आहे ना मित्रांनो. तुम्हाला यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितलंय की फार्माकोलॉजी मध्ये मुलींचे नावं असलेले ड्रग्स भरपूर आहेत मित्रांनो, भरपूर आहे, अति प्रचंड आहेत. इथंच दाखवून देतो तुम्हाला, जर का तुम्ही इथं पाहिलं अमाइड्स मध्ये तर ही पहिली निता आली, त्यानंतर अँटीबायोटिक मध्ये या ठिकाणी ही पारो आली, त्यानंतर या ठिकाणी ही निदा आली, भरपूर वेळा निदा 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 दिसते आपल्याला. तर फार्माकोलॉजी मध्ये सगळे ड्रग्सचे नावं हे बायकांच्या मुलींच्या नावाने देऊन ठेवले आणि सगळ्या आजारांचे नावं हे पुरुषांच्या नावाने देऊन ठेवलेले आहेत. असो, त्यातल्या त्यात आज आपल्याला हे जे काही नायट्रोइमिडाझोल्स मध्ये ही जी काही निदा आलेली आहे या निदाबद्दल आपल्याला अगोदर समजून घ्यायचंय मित्रांनो, आणि त्यानंतर आपण हे जे काही मेट्रोनिडाझोल असणार आहे त्याच्याबद्दल समजून घेऊ. या ठिकाणी तुम्हाला जे काही सांगणार आहे हे फक्त आणि फक्त अभ्यासासाठी आहे, तुमचा अभ्यास हा सोपा व्हावा, तुम्हाला हा टॉपिक चांगल्यापैकी लक्षात राहावा यासाठीच असणार आहे. याचा दुसरा विपर्यास करायचा नाही, काढायचा नाही मित्रांनो. विषय सोपा करण्यासाठी जिथे जे काही सांगणार आहे तो फक्त उद्देश हाच असणार आहे विषय सोपा करण्यासाठी.
बाकी याच्यात हिंदू मुस्लिम वगैरे असं काही प्रकार करू नका, कृपा करून माझी विनंती आहे सगळ्यांना, ठीक आहे? तर जसं काही तुम्ही या नावाकडे पाहत आहात, निदा नावाकडे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मित्रांनो, निदा हे नाव कसं नाव आहे, म्हणजे कुठल्या धर्माचं, कुठल्या धर्मातल्या मुलीचं नाव असणार आहे, तर जी काही मुस्लिम असणार आहे किंवा मोमेडियन असणार आहे त्या मुस्लिम धर्मातल्या त्या मुलीचं नाव आहे. आता ही जी काही निदा आहे ना, आजची निदा नाही मित्रांनो, आजचा मुस्लिम समाज पण नका घ्या किंवा आजचाही आपला हिंदू समाज जो आहे याचा भाग सोडून द्या, परंतु आपण ज्यावेळेस लहान होतो किंवा त्याही अगोदरचा जो काही हिंदू किंवा मुस्लिम आपण सोसायटी पाहू, यामध्ये मुलींना शिकवलं जायचं प्रमाण फार कमी होतं मित्रांनो. आज त्या ठिकाणी प्रत्येक मुलीला शिकायला मिळतं, खूप चांगली गोष्ट आहे, परंतु यापूर्वी ज्यावेळेस ही निदा लहान होती त्यावेळेस तिला काही, त्यावेळेस तिच्या सोबतच्या इतर ज्या काही जाती धर्मातल्या मुली असतील त्यांना, त्यांना इतकं काही चांगलं शिकवलं जात नसायचं, शिक्षणाचं त्या ठिकाणी इतकं काही महत्व त्यांना पटवून दिलेलं नव्हतं. परंतु हे निदाचे जे काही अब्बू होते हे खूप चांगले होते, त्यांना दूरदृष्टिकोन होता, त्यांनी निदाच्या शिक्षणासाठी कुठल्याच प्रकारचा कधीच कधीच त्या ठिकाणी नकार असं बोललेले नाही. आणि ही निदा लहानपणापासूनच खूप चुणचुणीत सुद्धा होती, आणि नुसती चुणचुणीत नव्हती तर तिला सोशल ऍक्टिव्हिटीज, सामाजिक कार्य करण्यामध्ये लहानपणापासूनच तिला आवड पण आपल्याला पाहायला मिळत होती. अशी झाली मित्रांनो, निदा चांगला होता, सुद्धा तिला सपोर्ट होता. या कारणामुळे ही निदा त्या ठिकाणी मोठी होऊन अभ्यासात चांगल्यापैकी प्रगती मिळवली आणि सरळ तिने त्या ठिकाणी एमपीएससीची परीक्षा दिली आणि ती एमपीएससी पास सुद्धा झाली आणि ती डीवायएसपी म्हणून त्या ठिकाणी तिने कार्यभार, पदभार स्वीकारला. काय झाली मित्रांनो, ही निदा आता डायरेक्ट डीवायएसपी, डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस, हा किती मोठी पोस्ट कमवली तिने. शिक्षण दिलंच गेलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून अभ्यास केलाच पाहिजे, ठीक आहे? आता तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आहे मित्रांनो, आहे, तुम्ही नीट लक्ष द्या माझ्याकडे, कारण गोष्ट जरी लांबलचक असली पण त्याचा जो काही मतिथार्थ असणार आहे तो तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहे. तर आता ही डीवायएसपी झाली आणि डीवायएसपी झाल्यानंतर तिने आता लहानपणापासून खूप चाकोरीबद्ध जीवन जगलेली आहे ही, तिला नियम महत्वाचे असणार आहेत आणि त्यातल्या त्यात ती आता पोलीस बनून गेली आणि त्यातल्या त्यात ती डीवायएसपी बनून गेली, त्यामुळे हिच्याकडे चुकीला माफी नाही. ज्याही जिल्ह्यात तिची बदली व्हायची तर तिथला क्राईम रेट जो असायचा हा निम्म्याने कमी करून टाकायची ती, कारण तिच्याकडे एकच होतं, चूक केलेली आहे, देशासोबत तू गद्दारी केलेली आहे, तुला तर त्या ठिकाणी मध्ये टाकला आणि जोडलाच, हे तिचं पहिलं वाक्य असायचं. नंतर कोर्ट काय देईल, काय निकाल देईल, तो भाग नंतरचा आहे. तर अशा पद्धतीने ती झोडपायची चांगल्यापैकी लोकांना. जे काही लोक, खास करून आता ही जी काही निदा होती ना मित्रांनो, हिची ड्युटी कुठं असायची? आता डीवायएसपी काय शिंदखेड्यामध्ये येऊन काम करणार आहे का? मुळेच नाही. तर जे काही मेट्रोपॉलिटियन सिटी असायच्या, काय सांगतो, मेट्रोपॉलिटियन सिटी जे असायच्या, तर निदाच्या पुढे पहा मित्रांनो मेट्रो लागलेला आहे ना, तर या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये जे काही लोक झोल करायचे, त्या झोल करणाऱ्या, त्या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये झोल करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त ही निदा करायची. आणि मग या कारणामुळे निदाच्या बाबतीतली जी काही आपण म्हणू की पॉप्युलॅरिटी असणार आहे, कर्तव्य दक्षता जो असणार आहे, हा खूप त्या ठिकाणी नावाजला गेला. आणि मग जेव्हा किंवा तिच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खूप अतिसंवेदनशील बैठका व्हायच्या किंवा खूप मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी बैठका व्हायच्या नेत्या पुढारी लोकांच्या, मग अशावेळी तिथला जो काही सिक्युरिटीचा चार्ज असायचा या निदाकडे दिला जायचा. निदा खूप हुशार, तर तिला माहिती होतं की या ठिकाणी कुठल्याही सिक्युरिटी जर का द्यायची असेल तर बंदिस्त खोली असली पाहिजे आणि एकच गेट असलं पाहिजे. म्हणून हिचं संपूर्ण लक्ष जे असायचं हे कुठं असायचं मित्रांनो, गेटवर असायचं. म्हणजे जे काही गेट असणार आहे त्या सभेचं, या गेटवर तिचं लक्ष असायचं. कोणाचं? निदाचं. निदा म्हणजे कोण मित्रांनो? मेट्रो निदा झोल असणार आहे, ठीक आहे? तर सांगायचं तात्पर्य इतकंच होतं, इतक्या वेळेपासून बडबड करायची, की निदा म्हटली की तिचं काम गेटवर असणार आहे आणि हा गेट म्हणजे दुसरा तिसरा कुणीच नाहीये मित्रांनो, मेट्रो निदा झोलचा जो काही स्पेक्ट्रम असणार आहे तो स्पेक्ट्रम म्हणजे हा गेट असणार आहे, ठीक आहे? बंदोबस्त करणार आहे ना ती, गेटचा बंदोबस्त करणार आहे. तर जी फॉर द जीआरडीआ लॅम्बलिया, ए फॉर द अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यानंतर टी फॉर द ट्रायकोमोनास मोनाज वजायनालिस आणि ई फॉर द एंटेनोबा हिस्टोलायटिका.
आता पहा मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की काय बोर मारलं यार याने 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं या गेट सांगण्याकरता, तर नाही मित्रांनो असं नका समजा. नुसता गेट वरण तुम्हाला स्पेक्ट्रम नाही समजून सांगणार आहे. हा गेट जर का लक्षात राहिला तर मेट्रोनिडाझोलच्या युजेस कुठे कुठे असणार आहे हे सुद्धा आपल्याला आजच समजून जाणार आहे या गेट वरण. तर लक्षात असू द्या, ज्यावेळेस जीआरडीएसिस, हा जीआरडीया लांबलिया काय करणार आहे मित्रांनो पेशंटला, त्यामुळे काय होणार आहे जीआरडीएसिस होणार आहे. मग जीआरडीएसिस मध्ये आपल्याला मेट्रोनिडाझोल वापरता येणार आहे. अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा अनएरोबिक बॅक्टेरिया जे असणार आहेत, मग हे खास करून अनएरोबिक बॅक्टेरिया कुठले कुठले असणार आहेत ते पण आता थोडस बाजूला आपण लिहून घेऊयात. मग ते चार प्रकारचे बॅक्टेरिया आपण लक्षात ठेवूया. हे डीवायएसपी थोडेसे वरती पाठवून देतो. मग या ठिकाणी बी फ्राजिलिस, त्यानंतर या ठिकाणी एच पायलोरी, क्लोस्ट्रीडिया डिफिसिली, आणि या ठिकाणी त्यानंतर आपला अजून एक फ्युसो बॅक्टेरियम असणार आहे. फ्युसो बॅक्टेरियम असणार आहे. आता बी फ्रॅजिलिस मुळे त्या ठिकाणी अनएरोबिक इन्फेक्शन भरपूर प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळतात. अपसेस भरपूर प्रमाणात होताना पाहायला मिळणार आहे. या बी फ्रॅजिलिसच्या अगेन्स्ट कुठला ड्रग इफेक्टिव्ह होता बरं, काही दिवसांपूर्वी आपण चर्चा केलेली आहे, क्लोरॉम फेनिकॉल, इजंट इट. त्यानंतर एच पायलोरी मुळे आपल्याला पेशंटमध्ये पेप्टिक अल्सर होताना पाहायला मिळतात. सी डिफिलिस मुळे पेशंटमध्ये आपल्याला सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस होताना पाहायला मिळणार आहे. ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आपण त्याला म्हणणार आहोत. आणि हा जो काही फ्युसो बॅक्टेरियम असणार आहे यामुळे त्या ठिकाणी अल्सरेटिव्ह जिंजिव्हायटिस जो असणार आहे किंवा त्याला आपण विन्सेंट अंजेना असं पण म्हणत असतो, तर तो ती कंडिशन आपल्याला ह्या रिस्पॉन्सिबल असलेला बॅक्टेरिया जो असणार आहे हा फ्युसो बॅक्टेरियम असणार आहे. तर मग पहा मित्रांनो, हे पण आपल्याला युजेसमध्ये आपल्याला मेट्रोनिडाझोल या कंडिशनमध्ये आपण वापरणार आहोत. मग आपल्याला हे पण युजेस त्या ठिकाणी लिहिता येणार आहेत. त्यानंतर ट्रोकोमोनस वजानॅलिस मुळे आपल्याला ट्रोकोमोनस वजानायटिस होतो पेशंटमध्ये फिमेलमध्ये, तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा मेट्रोनिडाझोल वापरला जाणार आहे. आणि अर्थात आपण आता त्यासाठी चर्चा करत आहोत, तर एंटीमोबा हिस्टोलायटिकामध्ये आपल्याला मेट्रोनिडाझोलचा वापर करणार आहोत. ठीक आहे, तर हे एकंदरीत इंट्रोडक्शन असणार आहे. तर या ठिकाणी हे जे काही नायट्रोमिडाझोल असतील त्यातला मेट्रोनिडाझोल इज अ प्रोटोटाईप ऑफ ड्रग, आणि हा जो काही प्रोटोटाईप ऑफ ड्रग असणार आहे हा खूप पोटेंट असणार आहे, खास करून या एंटीमोबा हिस्टोलायटिकाच्या बाबतीत. मग या मेट्रोनिडाझोलचा जो काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे हा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहा मित्रांनो, या निदाचं काम अजून संपलेलं नाही आहे, किंवा आपले ही जे काही मुस्लिम धर्माची ती असणार आहे हे पण काम अजून संपलेलं नाहीये, अजून पिक्चर बाकी आहे. कंटिन्यू करा, फक्त या ठिकाणी जे काही सांगणार आहे त्याचा फक्त आणि फक्त अभ्यासाशीच संबंध ठेवा, इतर गोष्टीचं त्या ठिकाणी डिसेक्शन करत बसू नका मित्रांनो. ठीक आहे, तर याची जी काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे ती आपल्याला समजून घ्यायची असणार आहे. आता जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, निदा काय आहे, ती काय कॉन्स्टेबल आहे का, नाही मित्रांनो. ती पीएसआय आहे का, नाही. ती पीआय आहे का, नाही. ती डायरेक्ट डीवायएसपी आहे. मग आता डीवायएसपी काय करत असतात मित्रांनो, जे पण वरचे ऑफिसर असतात हे काही असे स्वतः फील्डवर काम करायला येत नाही, ते त्यांच्या बुद्धीचा वापर करतात आणि इतरांना काम करायला लावणार आहेत. म्हणजे ऍक्च्युअली ते काम करणार आहेत का, नाही. हे मी सांगतो का आहे, त्याच्यामागचं कारण असणार आहे की हा जो काही मेट्रोनिडाझोल असणार आहे, मेट्रोनिडाझोल असणार आहे, हा कसा असणार आहे मित्रांनो, आता हा काम करणार नाही ना, निदा काम करणार नाही स्वतः, म्हणजे हा असणार आहे प्रोड्रग. काय असणार आहे, हा प्रोड्रग असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं असणार आहे निदावरनं डीवायएसपीवरनं. मग ज्यावेळेस मेट्रोनिडाझोल हा आपण पेशंटला देणार आहोत, इट एंटर्स इन टू द मायक्रो ऑर्गॅनिझम, एंटर्स इन टू मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नायट्रो मायटोटी ऑफ ड्रग रिसीव्स फ्री रॅडिकल्स फ्रॉम फेरोडॉक्सिन. हा फेरोडॉक्सिन असणार आहे, फेरोडॉक्सिन, एक मिनिट डी राहून गेला त्या ठिकाणी लिहायचा.
या फेरोडॉक्सिन पासून त्या ठिकाणी या इमिडाझोल्स मधले नायट्रोमिडाझोल्स मधले जे काही नायट्रो ग्रुप असणार आहे हा नायट्रो ग्रुप त्या ठिकाणी हे फ्री रॅडिकल रिसीव्ह करतो आणि हे फ्री रॅडिकल रिसीव्ह झाल्या कारणामुळे या ठिकाणी हायली रिएक्टिव्ह नायट्रो ग्रुप तयार होत असतो किंवा फ्री हायली रिएक्टिव्ह नायट्रो ग्रुप तयार होत असतो असं समजा. आणि हा काय करत असतो मित्रांनो, त्या ठिकाणी त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या डीएनएला डॅमेज करत असतो. काय करत असतो? डीएनएला डॅमेज करत असतो. आणि हा डीएनए डॅमेज झाल्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी पेशंटमध्ये सायडल इफेक्ट पाहायला मिळणार आहे. पेशंटमध्ये म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा आपल्याला सायडल इफेक्ट पाहायला मिळणार आहे. मग ही अशीच मेकॅनिझम आपल्याला म्हणजे पण काही त्या ठिकाणी अन एरोबिक, हा मात्र ही गोष्ट खूप महत्वाची आहे, इमिडाझोल जे असणार आहेत, नायट्रो इमिडाझोल जे असणार आहेत हे फक्त आणि फक्त जे अन एरोबिक ऑर्गॅनिझम असणार आहेत, अन एरोबिक, या अन एरोबिक ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या अगेन्स्टच ते इफेक्टिव्ह असणार आहेत. मग एरोबिक ऑर्गॅनिझम जे असणार आहेत मग त्यांच्यामध्ये आपल्याला मायट्रो मेट्रोनिडाझोलचा कुठलाच उपयोग आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. त्याच्यामागचं कारण असतं की जर का त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असला, म्हणजे जे काही एरोबिक ऑर्गॅनिझम्स असतील हे ऑक्सिजनचं युटिलायझेशन करतात, जर का तिथं ऑक्सिजन अवेलेबल असला तर हे जे काही फ्री रॅडिकल्स असणार आहेत यांचं त्या ठिकाणी आता हायली रिएक्टिव्ह फ्री रॅडिकल्स तयार होत नाही. या कारणामुळे मेट्रोनिडाझोल किंवा नायट्रोइमिडाझोल्स हे फक्त आणि फक्त हे जे काही अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांच्यातच इफेक्टिव्ह असणार आहेत. आणि काल आपण त्या ठिकाणी चर्चा केली मित्रांनो अमायनो ग्लायकोसाइड्सच्या बाबतीत, तर अमायनो ग्लायकोसाइड्स हे फक्त आणि फक्त जे काही एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, खास करून ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स, त्यांच्या अगेन्स्ट ते आपल्याला इफेक्टिव्ह पाहायला मिळतात. कारण त्याच्यामागचं महत्वाचं कारण आपल्याला माहिती मित्रांनो, इन ऑर्डर टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ अमायनो ग्लायकोसाइड्स इन टू द मायक्रो ऑर्गॅनिझम देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन अँड कॉज ऑफ दॅट अमायनो ग्लायकोसाइड्स आर नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऑन द अदर हँड ऑर वी कॅन से द कॉन्ट्ररी हियर दिस नायट्रोमिडाझोल्स ऑर मेट्रोनिडाझोल इज ओनली इफेक्टिव्ह अगेन्स्ट द अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इट मीन्स दॅट दिस ड्रग्स मेट्रोनिडाझोल इज नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट द एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं, हेच ते एक कारण असतं मित्रांनो ज्यावेळेस मिक्स इन्फेक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यावेळेस मग आपल्याला तिकडे अमायनो ग्लायकोसाइड्स आणि इकडे काही वेळेस पेशंटमध्ये मेट्रोनिडाझोल सारखा ड्रग सुद्धा वापरावा लागत असतो. मग हे आपल्याला हे हा कोर्स करत असताना शिकायला मिळत असतं मित्रांनो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने या मेकॅनिझम ऑफ ऍक्शनमुळे हा मेट्रोनिडाझोल त्या ठिकाणी सायडल इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे, मग तो बॅक्टेरिसायडल पण इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. किंवा या ठिकाणी आपण जे काही पाहत आहोत हे एंटेमोबा हिस्टोलॅटिका त्याचा पण त्या ठिकाणी तो सायडल इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. हे समजून घेतल्यानंतर मेट्रोनिडाझोलची जी काही फार्माको कायनेटिक प्रॉपर्टी असणार आहे ही फार्माको कायनेटिक प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायची आहे. खूप सोपी आहे फार्माको कायनेटिक प्रॉपर्टी. तर मेट्रोनिडाझोलचा त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन गुड असणार आहे. ज्यावेळेस ओरल रूट दिला जाणार आहे तर त्याचं ऍब्सॉर्प्शन हे गुड असणार आहे. मेट्रोनिडाझोल आपण त्या ठिकाणी तीनही पद्धतीने देतो मित्रांनो, म्हणजे कशा पद्धतीने, ओरल रूट द्वारा पण दिला जाणार आहे, पॅरेंटरल रूट द्वारा, म्हणजे खास करून आयव्ही इन्फ्युजन, इंट्रामस्क्युलर रूट द्वारा देणार नाहीत मी, तर पॅरेंटरल लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आयव्हीज लिहितो. इंट्राव्हेनस रूट द्वारा म्हणजे आयव्ही इन्फ्युजन द्वारा आपण देणार आहोत. आणि त्यासोबत टॉपिकली सुद्धा आपण मेट्रोचे त्या ठिकाणी बरेचसे ऑइंटमेंट्स जेल वगैरे पाहत असतो, तर या तीनही पद्धतीने मेट्रोनिडाझोल हा आपण पेशंटला ऍडमिनिस्ट्रेट करणार आहोत. ज्यावेळेस ओरल रूट द्वारा दिला जातो त्यावेळेस त्याचं ऍब्सॉर्प्शन जे असणार आहे हे चांगलं आहे, कम्प्लीट म्हणू आपण त्या ठिकाणी. आणि यानंतर याचं जे काही डिस्ट्रीब्युशन असणार आहे हे पण आपल्याला चांगलं पाहायला मिळतं. त्याच्यामागचं कारण काय असणार मित्रांनो, तर हा जो काही मेट्रोनिडाझोल असणार आहे त्याची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जी असणार आहे ही फक्त आणि फक्त आपल्याला 20% पाहायला मिळते. आणि आपल्याला चांगलं माहिती मित्रांनो, जर का एखाद्या ड्रगचा प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हा कमी असेल तर हा ड्रग काय असतो त्याचा अपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हा आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाहायला मिळतो. या कारणाकरता मेट्रोनिडाझोल जो असणार आहे इट गेट्स डिस्ट्रीब्युटेड इन टू बोन. पहा बर का बोन पर्यंत पोहोचून राहिला, म्हणजे याचं अपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असल्यामुळे
त्यानंतर जॉईंट्स मध्ये पण हा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्यापैकी कॉन्सन्ट्रेशन अचीव करत असताना पाहायला मिळत असतो. आणि त्यासोबत म्हणजे काय आपले बॉडी फ्लुइड्स असणार आहेत, जे काय आपले बॉडी फ्लुइड्स असणार आहेत यांच्यामध्ये सुद्धा हा चांगल्यापैकी कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला चांगलं पाहायला मिळत असतं. आणि त्यासोबत अदर बॉडी सिक्रिशन जे असणार आहेत, जे पण काही इतर सिक्रिशन्स असणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला मेट्रोनिडाझोलचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन किंवा कॉन्सन्ट्रेशन आपल्याला चांगल्यापैकी पाहायला मिळतं. मग यामध्ये आपल्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, त्यानंतर सलाइवा, त्यानंतर ब्रेस्ट मिल्क, त्यानंतर बाईल, त्यानंतर सिमेन आणि त्यानंतर वजायनल सिक्रिशन्स. तर या अशा प्रकारे या सिक्रिशन्स मध्ये आपल्याला मेट्रोनिडाझोलचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होताना पाहायला मिळतं. मेट्रोनिडाझोल हा त्या ठिकाणी लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होत असतो आणि त्याचं युरिन मधून आपल्याला इलिमिनेशन होताना पाहायला मिळत असतं. इतका सोपा फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, की ओरल आयव्ही इन्फ्युजन आणि टॉपिकली आपण त्याला देऊ शकतो. ऍब्सॉर्प्शन त्याचं गुड असणार आहे, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग फक्त 20% असणार आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्युशन त्याचं वाईडर असणार आहे. मात्र असं जरी असलं तरी मात्र मेट्रोनिडाझोल हा प्लासेंटाला क्रॉस करत नाही, ठीक आहे ना, ही गोष्ट लक्षात ठेवा आपण. म्हणजे तो सीएसएफ मध्ये जाऊ शकतोय इजंट इट, परंतु प्लासेंटाला क्रॉस करत नाहीये. तर ही याची फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी आहे. यानंतर आपण मेट्रोनिडाझोलचे एडीआर काय असणार आहेत हे एडीआर समजून घेऊयात. तर एडीआर पण काय इतके विशेष नाहीत मित्रांनो, सोपे एडीआर आहेत, परंतु त्यातल्या त्यात काही एडीआर आपल्याला लक्षात ठेवायचे असणार आहेत. सगळ्यात पहिले दोन कॉमन एडीआर आपल्याला सगळ्या अँटीमायक्रोबियल एजंट जे असणार आहेत यांच्यात लिहायचे असणार आहेत. मग त्यातला पहिला जो काही एडीआर असणार आहे जीआय साईड इफेक्ट ना, आणि जीआय साईड इफेक्ट मध्ये आपल्याला काय लिहायचे असणार आहेत, एक मिनिट, साइड्स लिहिले गेले फक्त. जीआय साईड इफेक्ट मध्ये आपल्याला काय लिहायचं असणार आहे मित्रांनो, नॉशिया, वोमिटिंग, इपिगॅस्ट्रिक पेन, त्यानंतर मेटॅलिक टेस्ट, ड्रायनेस ऑफ माउथ. मात्र याच्यात डायरिया लिहायचं नाही आपल्याला, कारण आपण डायरिया आणि डिसेंट्रीला ट्रीट करण्यासाठी मेट्रोनिडाझोल वापरणार आहोत, हा हे लक्षात असू द्या, ठीक आहे. तसंच अँटीमिटिक ड्रग मध्ये पण त्या ठिकाणी नॉशिया वॉमिटिंग लिहायचं नाही आपल्याला ऍज अ साईड इफेक्ट म्हणून, हे पण लक्षात असू द्या, ठीक आहे. यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. मग यामध्ये आपल्याला कॉमन 3-4 रिॲक्शन लिहायचे असणार आहेत मित्रांनो, दरवेळेस लक्षात ठेवायचं हेच लिहायचं. यामध्ये आपल्याला इचिंग लिहायची असणार आहे, अर्टिकॅरिया लिहायचं असणार आहे, अर्टिकॅरिया, रेडनेस लिहायचं असणार आहे आणि फ्लशिंग लिहून टाकायचं, फ्लशिंग, ठीक आहे. अशा प्रकारच्या हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आपल्याला कॉमन लिहायचे असणार आहेत सगळ्या यांच्यामध्ये. यानंतर पुढची जी काही एडीआर असणार आहे ती असणार आहे सीएनएस एडीआर. सीएनएस साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग यामध्ये काही पेशंटमध्ये आपल्याला डिझीनेस होताना पाहायला मिळणार आहे, डिझीनेस, व्हर्टिगो, इरिटॅबिलिटी, काही वेळेस पेशंटमध्ये कन्वर्जन्स सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळू शकतात, कन्वर्जन्स अँड अटॅक्सिया. मात्र हे ठराव काही रेअरली असणार आहे अटॅक्सिया. आणि त्यासोबत मेट्रोनिडाझोल त्या ठिकाणी पॉलिन्युरोपॅथी त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. परंतु ही जी काही पॉलिन्युरोपॅथी जी असणार आहे ही आफ्टर प्रोलॉंग युज ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी करणार आहोत मेट्रोनिडाझोलचा किंवा नायट्रोइमिडाझोलचा, दॅट टाइम वी मे गेट द पॉलिन्युरोपॅथी आफ्टर प्रोलॉंग युज. तर या अशा प्रकारच्या सीएनएस टॉक्सिसिटीज किंवा सीएनएस एडीआर जे असणार आहेत त्या मेट्रोनिडाझोलच्या आपल्याला पाहायला मिळतील. पहा मित्रांनो, याच्यानंतरची अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे एडीआर मध्ये, जी महत्वाची आहे की जी या ठिकाणी मुस्लिम धर्माशी संबंधित असणार आहे.
का ते पण तुम्हाला समजून सांगतो. अगोदर मला तुम्हाला काय एडीआर आहे ती सांगून घेऊया ना. तर डाय सल्फिराम लाईक रिएक्शन, डाय सल्फिराम लाईक रिएक्शन. आता आपल्याला माहिती डाय सल्फिराम लाईक रिएक्शन केव्हा होते बरं, ज्यावेळेस या ठिकाणी एखादा ड्रग पेशंटला सुरू असणार आहे आणि अशा वेळेस कार्यकर्त्याने त्या पेशंटने जर का अल्कोहोल कन्झम्पशन केलं तर मग त्या पेशंटमध्ये जशी डायसल्फिरामची रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते अल्कोहोल सोबत, अल्कोहोल आवर्जन थेरपी म्हणून आपण डायसल्फिराम वापरत असतो. हा फुकटचा एमसीक्यू आहे मित्रांनो, हे एमसीक्यू सोडायचे नाहीत, चुकवायचे नाहीत, पैकीच्या पैकी मार्क मिळवा किंवा 80% तरी एमसीक्यू बरोबर आले पाहिजेत आपले, अशा पद्धतीने तयारी करायची. तर मग डायसल्फिराम लाईक रिएक्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला पेशंटला सांगावं लागणार आहे की बाबा हा असा असा ड्रग मी सुरू केलेला आहे आणि हा ड्रग सुरू असताना तू जर का त्या ठिकाणी बाहेरचं मेडिकल घेतलं म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन जर का केलं तर मग या ठिकाणी तुला नॉशिया, वोमिटिंग, टॅकिकार्डिया, फ्लशिंग यासारखे ऍब्डोमिनल पेन्स वगैरे यासारखे सिम्टम्स पाहायला मिळू शकतात. मग याला म्हणायचं आपल्याला डायसल्फिराम लाईक रिएक्शन. मग आता मी हे याचा आणि मुस्लिम धर्माशी का संबंध सांगतो, कारण तुम्ही पहा मित्रांनो जर आता तुम्ही प्रॅक्टिस करतात तर तुम्ही पहा असे किती पेशंट आपल्याकडे मुस्लिम धर्माचे पेशंट येत असतात की जे अल्कोहोल कन्झम्पशन करून येत असतात, अल्कोहोल विड्रॉल मध्ये येत असतात किंवा अल्कोहोल इंटॉक्सिकेशन मध्ये येत असतात. फार कमी असतील, फारच कमी, कारण मुस्लिम धर्मामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल कन्झम्पशन करणं हे एक प्रकारे गुन्हा आहे असं म्हटलं जातं. आणि ह्यासाठीच मी तुम्हाला हे सांगतोय की या ठिकाणी निदा मॅडम ह्या मुस्लिम धर्माच्या आहेत आणि मुस्लिम धर्मामध्ये हे दारू पिणारे जे काही येतात यांना मात्र ते त्या ठिकाणी ही निदा मॅडम पण सोडत नाही, कारण ती डीवायएसपी पण आहे आणि ही त्याला धो 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 धुवून काढते. पूर्ण रक्त बंबाळ होस्तर या ठिकाणी त्या निदा मॅडम ज्या असणार आहेत त्या पेशंट त्या व्यक्तीला मारणार आहेत त्या गुन्हेगाराला. काय सांगितलं मी तुम्हाला, डाय सल्फिराम लाईक रिएक्शन तुम्हाला तर समजली. आपण एक लक्षात असू द्या याच्यामध्ये पण राम आहे. हा फार्मेकोलॉजी हा विषय खूप जबरदस्त आहे, तुम्ही खूप वेगळ्या लेवलला जाऊ शकतात या विषयाचा अभ्यास करून, पण चांगल्या लेवलच्या दृष्टीने सांगतो ठीक आहे. असो मग दारू पिणाऱ्याला निदा, आता निदा काय आहे मित्रांनो मुस्लिम धर्मातली आहे आणि तिला दारू पिणारा पाहिला की त्याला खूप झोडते, इतका झोडते इतका झोडते की त्याला रक्त बंबाळ करून टाकते. हे का सांगतोय, कारण हे रक्त बंबाळपणा जर का तुम्हाला लक्षात राहिला तर इथून पुढची जी काही इंटरॅक्शन असणार आहे ही लक्षात राहणार आहे. तर चला मित्रांनो इंटरॅक्शन काय आहेत हे आपण समजून घेऊ. इंटरॅक्शन ऑफ मेट्रोनिडाझोल, ठीक आहे. सगळ्यात पहिली इंटरॅक्शन असणार आहे मेट्रोनिडाझोलची. मी फक्त आता इथं मेट्रो लिहितो कारण स्पेलिंग लिहिण्यात बराच वेळ जातो. मेट्रोनिडाझोल आणि वारफॅरिन. मेट्रोनिडाझोल काय करणार मित्रांनो, वारफॅरिनच्या मेटाबॉलिझमला इनहिबिट करणार आहे. वारफॅरिनचं मेटाबॉलिझम काय होणार आहे, कमी होणार आहे वारफॅरिनचं. आणि आपल्याला माहिती जर का वारफॅरिनचं मेटाबॉलिझम कमी झालं तर याचा अर्थ काय होतोय की वारफॅरिनची आपल्याला टॉक्सिसिटी होताना पाहायला मिळणार आहे. आणि वारफॅरिनची जर का टॉक्सिसिटी झाली तर यामुळे काय होणार आहे मित्रांनो, बोला, ब्लीडिंग टेंडन्सीज जे असणार आहेत या ब्लीडिंग टेंडन्सीज वाढणार आहेत. म्हणून तुम्हाला वाक्य काय वापरलं की निदा मॅडम दारू पिणाऱ्याला धो 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 धुतात, इतक्या धुतात इतक्या मारतात की तो रक्त बंबाळ होऊन जातो, रक्त बंबाळ होऊन जातो, ब्लीडिंग टेंडन्सीज वाढणार आहेत. आणि आपल्याला माहिती की वारफेरिन इज अ अँटीकोॲगुलंट ड्रग, ठीक आहे. आणि याच्यानंतरचा दुसरा जो काही इंटरॅक्शन असणार आहे तो असणार आहे मेट्रोनिडाझोल आणि या ठिकाणी हा असणार आहे लिथियम. तर मेट्रोनिडाझोल काय करतो मित्रांनो, या ठिकाणी लिथियमचा जो काही युरिनरी क्लिअरन्स असणार आहे त्या युरिनरी क्लिअरन्सला कमी करतो, यामुळे लिथियमची टॉक्सिसिटी आपल्याला वाढताना पाहायला मिळते. लिथियमचा युरिनरी क्लिअरन्स जो असणार आहे हा तो कमी करतो कोण, मेट्रोनिडाझोल, यामुळे लिथियमची टॉक्सिसिटी आपल्याला होताना पाहायला मिळू शकते, ठीक आहे. त्यासोबत मेट्रोनिडाझोल आणि सिमेटिडिन जर का एकत्र देण्यात आला तर सिमेटिडिन हा स्वतः त्या ठिकाणी एन्झाइम इनहिबिटर असणार आहे, तर तो मेट्रोनिडाझोलचा त्या ठिकाणी ऍक्शन्स वाढून टाकेल. परंतु गोष्ट अशी आहे की सिमेटिडिन आजच्या घडीला आजच्या क्षणाला आजच्या स्थितीला त्या ठिकाणी वापरला जात नाही. तर अशा ह्या दोनच इंटरॅक्शन आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे असणार आहे. आणि यानंतर आपल्याला मेट्रोनिडाझोल हा जो काही ड्रग असणार आहे याचे जे काही युजेस असणार आहेत, खरं तर तुम्हाला निम्मे युजेस सांगून ठेवलेले आहेत की मेट्रोनिडाझोलचे युजेस काय असतील, परंतु
आता आपण इतर जे काही युजेस असतील ते आपण समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. युजेस ऑफ मेट्रोनिडाझोल. पहा मित्रांनो, परीक्षेला त्या ठिकाणी 2 मार्काला किंवा 5 मार्काला मेट्रोनिडाझोल विचारला जाऊ शकतो किंवा युजेस सुद्धा विचारले जाऊ शकतात मेट्रोनिडाझोल. आता तुम्हाला, तुम्ही जर का लेक्चर चांगल्यापैकी ऐकलं असेल तर मी तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस निदा मॅडम बद्दल माहिती सांगत होतो की निदा मॅडम अभ्यासात चुनचुनीत होती, असं होती तसं होती, आणि त्यासोबत मी तुम्हाला हे पण सांगितलं की निदाला लहानपणापासूनच सोशल वर्क मध्ये फार इंटरेस्ट होता, म्हणूनच तिने ही पब्लिक सर्व्हिस जी आहे हिच्यातला तिने जॉईन केलं, तिचा तो इंटरेस्ट पण असणार आहे. मग या ठिकाणी निदाचे जे काही वडील होते, तर अर्थात प्रत्येक वडील, प्रत्येक पिता हा त्याच्या मुलीसाठी त्या ठिकाणी खूप काळजी असतो, तर या ठिकाणी मात्र निदाच्या वडिलांनी तिला सपोर्ट केलेला आहे तिला, आणि मात्र या ठिकाणी सोशल प्लॅटफॉर्मचा यूज करायचा होता तिला, ठीक आहे ना, कारण तिचं काम त्याच स्वरूपातलं होतं. मग मात्र या ठिकाणी निदाच्या वडिलांनी तिला काय सांगितलं, बघ बेटा म्हणे, आता ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस काय व्हॉट्सअप आता आलं मित्रांनो काही वर्षांपूर्वी, त्यावेळेस फेसबुक वगैरे होतं. तर निदाच्या वडिलांनी तिला काय सांगितलं की तुला जे काही पोस्ट करायची असणार आहे ना फेसबुकला, ज्या पण काही पोस्ट करायच्या असतील त्या सर्व पोस्टला जोपर्यंत तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत नाही, म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत नाही म्हणजे जोपर्यंत तुझं लग्न होत नाही, जोपर्यंत तू माझ्या घरात आहे तोपर्यंत फेसबुकला जे पण काही तू पोस्ट करशील त्या सर्व गोष्टींना, त्या सर्व पोस्टला तू मला टॅग करायचं. कुणाला टॅग करायचं, म्हणजे तिच्या वडिलांना. असं कोणी सांगितलं, तिच्या वडिलांनी निदाला सांगितलं. म्हणजे या ठिकाणी तिच्या पप्पांना, तिच्या पापाला या ठिकाणी टॅग करायला सांगितलंय, परंतु कुठपर्यंत टॅग करणार आहे, जोपर्यंत ती अंडर ग्रॅज्युएशन असणार आहे, जोपर्यंत ती ग्रॅज्युएशन घेत आहे तोपर्यंत तिच्या प्रत्येक फेसबुकच्या ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी तिच्या वडिलांनी तिला टॅग करायला सांगितलं. तर हे आपलं नेमोनिक असणार आहे, युजेस ऑफ मेट्रोनिडाझोल. ठीक आहे, मी एक काम करतो, परत एकदा लिहितो, हे जरा अस्पष्ट झालं. तिच्या वडिलांनी काय सांगितलं, पापाने सांगितलं मला टॅग कर कुठपर्यंत, जोपर्यंत तू अंडर ग्रॅज्युएट आहे तोपर्यंत, नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं का लग्न होऊन जाणार आहे, असो तो भाग वेगळा आहे. मग या ठिकाणी आपल्याला जे काही युजेस असणार आहेत ते युजेस या पापा टॅग यूजी याच्यावर लक्षात ठेवायचे असणार आहे. तर पहिला जो काही युज असणार आहे हा असणार आहे या ठिकाणी पेप्टिक अल्सर. तर पहा मित्रांनो, आपण पाहिलं की पेप्टिक अल्सर मध्ये या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कुठले कुठले ड्रग्स वापरले आहेत, सी एटीएम ऍट सीबीएस. नेमोनिक सांगून देतो, पेप्टिक अल्सर मध्ये वापरले जाणारे किंवा अँटी एच पायलोरी ड्रग, खास करून आपण म्हणू अँटी एच पायलोरी ड्रग जे असणार आहे, तर या अँटी एच पायलोरी मध्ये त्या ठिकाणी क्लॅरिथ्रोमायसिन वापरला जातो. काल परवा आपण चर्चा केली क्लॅरिथ्रोमायसिन वापरणार आहोत, अमॉक्सिसिलिन किंवा अँपिसिलिन वापरला जाणार आहे, अमॉक्सिसिलिन. पी म्हणजे टिनिडाझोल, टिनिडाझोल. त्यासोबत टेट्रासायक्लिन सुद्धा वापरले जातात, टेट्रासायक्लिन. एम फॉर द मेट्रोनिडाझोल. आणि सगळ्यात शेवटी कोलाइडल बिस्मथ सबसायट्रेट. तर हे काय असणार मित्रांनो, दीज आर द अँटी एच पायलोरी ड्रग, अँटी एच पायलोरी ड्रग. तर परीक्षेला त्या ठिकाणी 2 मार्काला शॉर्ट नोट विचारले जाते की 4 अँटी एच पायलोरी ड्रगची नावं लिहा, तर मग ते कसं लक्षात ठेवायचं, सी एटीएम ऍट सीबीएस, सी फॉर द क्लॅरिथ्रोमायसिन, ए फॉर द अमॉक्सिसिलिन, टी फॉर द टिनिडाझोल, अनदर टी फॉर द टेट्रासायक्लिन, एम फॉर द मेट्रोनिडाझोल, आणि सीबीएस साठी कोलाइडल बिस्मथ सबसायट्रेट. ठीक आहे, मग या ठिकाणी जे पण काही ट्रिपल रेजिमेन आपण पाहत असतो अँटी एच पायलोरीसाठी, त्या ट्रिपल रेजिमेन मध्ये मग आपण एकतर टिनिडाझोल किंवा मेट्रोनिडाझोल यांचा वापर करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो काही यूज असणार आहे तो असणार आहे अक्यूट अमेबिक डिसेंट्री. या अक्यूट अमेबिक डिसेंट्री मध्ये त्या ठिकाणी 400 मिलीग्राम to 800 मिलीग्राम मेट्रोनिडाझोल आपण टीडीएस पेशंटला देणार आहोत फॉर 7 to 10 डेज, 7 to 10 दिवसांकरता आपल्याला द्यायचं असणार आहे. हा इतका इफेक्टिव्ह ड्रग आहे मित्रांनो, फर्स्ट डोस पासूनच त्या ठिकाणी सिमटोमॅटिक इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते.
परंतु असं जरी असलं तरी 5-7 to 10 days आपल्याला या ठिकाणी मेट्रो निडाजोल वापरायचा असणार आहे. यानंतरचा पुढचा जो काही यूज असणार आहे तो असणार आहे सुडोमोनास. आपलं माफ करा, सुडोमोनास नाही, सुडोमेम्ब्रॅनस कोलायटिस. सुडोमेम्ब्रॅनस कोलायटिस, आता हा सुडोमेम्ब्रॅनस कोलायटिस कोणामुळे होतो, तर जो काही क्लोस्ट्रीडिया डिफिसिल असणार आहे हा ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळत असतं, ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक इंड्युस्ड असणार आहे ते, आणि मग त्यावेळेस मग पेशंटला या ठिकाणी सुडोमेम्ब्रॅनस कोलायटिस होताना पाहायला मिळतो. आणि अशा कंडिशन मध्ये सुद्धा या ठिकाणी हा मेट्रोनिडाझोल 400 milligram TID आपण वापरणार आहोत फॉर 7 days. ठीक आहे, यानंतरचा पुढचा यूज असणार आहे अनदर ए फॉर द अनएरोबिक इन्फेक्शन. मग हे जे काही अनएरोबिक इन्फेक्शन असणार आहेत यामध्ये मेट्रोनिडाझोल हा इंट्राव्हेनस रूट द्वारा वापरला जाणार आहे, म्हणजे आयव्ही इन्फ्युजन द्वारा वापरला जाणार आहे. आणि त्यावेळेस देत असताना आपल्याला या ठिकाणी काही वेळेस अमॉक्सिसिलिन वापरावा लागतो सोबत, किंवा थर्ड जनरेशन सेफालोस्पोरिन वापरणार आहोत आपण. ठीक आहे, यानंतरचा पुढचा जो काही यूज असणार आहे तो असणार आहे टी फॉर द ट्रोकोमॅटस वजायनालिस किंवा वजायनायटिस. मग या कंडिशन मध्ये ट्रोकोमॅटस वजायनायटिस मध्ये आपल्याला या ठिकाणी 400 milligramचं त्या ठिकाणी मेट्रोनिडाझोल वापरायचं असणार आहे, TDS वापरू फॉर 7 to 10 days. मात्र या कंडिशन मध्ये आपण दोनही पार्टनर जे असणार आहेत, म्हणजे मेल पण आणि फिमेल पण, या दोघांना आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट देणार आहोत इन ऑर्डर टू अवॉइड द रिकरन्स. मग या ठिकाणी मेट्रोनिडाझोल हा वापरला जाणार आहे, अर्थात आपण बाकीचे ड्रग पण वापरत असतो, किंवा या कंडिशन मध्ये त्या ठिकाणी सेक्निडाझोल पण वापरला जातो. तर मला अदर नायट्रोमिडाझोल बद्दल पण माहिती द्यायची आहे, जाऊ द्या मी त्यांची विसरून जाईल, त्या अगोदर आताच सांगून देतो. तर या ठिकाणी अदर नायट्रोमिडाझोल जे पण आहेत मित्रांनो, मग ऑर्निडाझोल, टीनिडाझोल, सेक्निडाझोल आणि सेट्रानिडाझोल हे 4 अदर नायट्रोमिडाझोल मॉलिक्युल्स असतील. तर मग याच्यात काय आहे की हा जो काही मेट्रोनिडाझोल असणार आहे त्याचा प्लाझ्मा हाफ लाईफ आपल्याला कमी पाहायला मिळतो, त्यापेक्षा ऑर्निडाझोलचा आणि टीनिडाझोलचा प्लाझ्मा हाफ लाईफ हा जास्त असतो. त्यासोबत ऑर्निडाझोल आणि टीनिडाझोल हे जे काही ड्रग्ज असणार आहेत मित्रांनो, यांच्यामध्ये मेटॅलिक टेस्टचं जे काही प्रमाण असणार आहे हे मेट्रोनिडाझोल पेक्षा बऱ्यापैकी कमी असतं. या कारणाकरता मेट्रोनिडाझोल पेक्षा यांचा वापर आपल्याला बऱ्याच वेळा होताना पाहायला मिळतो. सेक्निडाझोल इज अ लॉंगेस्ट ऍक्टिंग नायट्रोइमिडाझोल, हा एमसीक्यू विचारला जातो, लक्षात असू द्या. सेक्निडाझोल इज अ लॉंगेस्ट ऍक्टिंग नायट्रोइमिडाझोल, म्हणून आपण जे काही त्या ठिकाणी किट पाहत असतो अँटीफंगलचे ऍझिथ्रोमायसिन सोबत कॉम्बिनेशन सोबत, त्या ठिकाणी आपण पाहत असतो सेक्निडाझोलच्या त्या 2 tablets आपण पाहत असतो, एकच स्टार्ट डोस दिला जातो. त्याच्यामागचं कारण काय की लॉंगर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि जो काही शेवटचा एस असणार आहे सेट्रानिडाझोल ना, तर हा सेट्रानिडाझोल कसा लक्षात ठेवायचा त्याच्यामागचं कारण पण सांगतो, का लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. हे जे काही बाकीचे आपण नायट्रोमिडाझोल पाहिले, म्हणजे ऑर्निडाझोल पाहिला, मेट्रोनिडाझोल पाहिला, टीनिडाझोल पाहिला, सेक्निडाझोल झाला पाहिला, हे सगळे जे काही नायट्रोमिडाझोल्स असतील हे डायसल्फिराम लाईक रिएक्शन प्रोड्यूस करणारे. मात्र हा सेट्रानिडाझोल जो काही असणार आहे सेट्रानिडाझोल याला डायसल्फिराम लाईक रिएक्शन आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. आता मी हे कसं लक्षात ठेवलं ते पण समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहायला मदत होणार आहे. या सेट्रानिडाझोलला थोडासा वेगळा करून टाकतो मी, संत्रानिडाझोल. आता हा संत्रा म्हणजे काय, तुम्ही जर का त्या ठिकाणी पाहिलं असेल कधी, तुमच्याकडे पेशंट येत असतात तर ते तुम्हाला सांगतात की संत्रा फ्लेवर पण मिळत असतो दारूचा, आणि दुसरा बडीशोप फ्लेवर असतो. आता अर्थात हे रस्त्याने पण बाटले आपल्याला पडलेला पाहायला मिळत असतात, त्याच्यावरून मला लक्षात आहे. मग हा संत्रा फ्लेवरवाला जो काही ड्रग असणार आहे, संत्रा म्हणजे काय अल्कोहोल असणार आहे, आणि अल्कोहोल प्याल्यानंतर जे काही डायसल्फिराम लाईक रिएक्शन आपल्याला होताना पाहायला मिळते ती आपल्याला या सेट्रानिडाझोल जो असणार आहे याच्यासोबत ती होताना पाहायला मिळणार नाहीये. अर्धा मार्क आहे मित्रांनो, एमसीक्यू बरोबर आला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्हाला समजून सांगतोय.
कृपा करून असं समजू नका की सर हे संत्रा बडीशोप फ्लेवर वगैरे सांगतात तर त्याचा तसा काही संबंध नाहीये, तुमचा फक्त अर्धा मार्क वाचावा या कारणाकरता या ठिकाणी अशा पद्धतीने सांगतोय. ठीक आहे, तर चला परत आपण आपले आपले हे जे काही एक मिनिट फक्त, अरे यार एकच मिनिट फक्त, आपले जे काही युजेस आहेत त्यांच्याकडे जाऊयात. तर ट्रकोमॅटस वजानॅटिस मध्ये या ठिकाणी मेट्रोनिडाझोल वापरणार आहोत आपण. त्यानंतर पुढचा जो काही ए असणार आहे हा असणार आहे अक्यूट नाही अमेबिक हेपॅटायटिस मध्ये वापरणार आहोत आपण त्याला. अमेबिक हेपॅटायटिस मध्ये मेट्रोनिडाझोल वापरला जाणार आहे. मग या ठिकाणी अमेबिक हेपॅटायटिस मध्ये याला आपल्याला आयव्ही इन्फ्युजन द्वारा वापरावं लागतं, हाय डोस द्यावा लागणार आहे आणि तो थोडा लॉंगर ड्युरेशन साठी दिला जाणार आहे सुरुवातीला आणि नंतर तो आपण पेशंट ओरली शिफ्ट केल्यानंतर त्याला आपल्याला 21 दिवसापर्यंत आपल्या 10 दिवसांपर्यंतच वापरायचा आहे आपल्याला. तर 10 दिवसांपर्यंत आपण या ठिकाणी मेट्रोनिडाझोल पेशंटला वापरणार आहोत. यानंतरचा पुढचा जो काही यूज असणार आहे मग आपल्याला झालं काय टी ए जी, जी फॉर जीआरडीएसिस, जीआरडीएसिस. तर या जीआरडीएसिस मध्ये मेट्रोनिडाझोलचा 300 मिलीग्रामचा डोस या ठिकाणी आपण टीडीएस देणार आहोत. पुन्हा तेच हे सगळे मेट्रोनिडाझोल जो काही वापरणार आहोत मित्रांनो आपण, तर हा 7 ते 10 दिवसांकरता वापरला जाणार आहे, 7 ते 10 दिवसांकरता. आणि जीआरडीएसिस मध्ये सुद्धा या ठिकाणी मेट्रोनिडाझोलचा डोस कमी असणार आहे, 200 मिलीग्राम टीडीएस फॉर 7 to 10 डेज. किती दिवस? 7 ते 10 दिवस वापरणार आहोत आपण. यानंतर पुढचा जो काही यूज असणार आहे तो असणार आहे 8वा, यू फॉर द अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस, अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस. आता या अल्सरेटिव्ह जिंजिवायटिसला दुसरं पण एक नाव आहे मित्रांनो, एक मिनिट फक्त, कारण का एमसीक्यू आला त्या नावाने तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आपण याला विन्सेंट अंजाना पण म्हणत असतो. आणि अजून एक दुसरं नाव आहे अक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस, अनुग असं आपण म्हणायचं असणार आहे. एखाद्या मुलाचं नाव असतं ना अनुज ज, तसा या ठिकाणी हा अनुग असणार आहे, अक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस. या ठिकाणी मेट्रोनिडाझोल सोबत अजून इतर अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी वापरले जाणार आहेत, अमॉक्सिसिलिन वापरला जाणार आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी हा खूप पेनफुल कंडिशन असते, ब्लिडिंग पण आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत असते. तर हे ट्रस्ट अल्सर असणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा वापर होताना पाहायला मिळणार आहे मेट्रोनिडाझोलचा. ठीक आहे, लॉंगर ड्युरेशनसाठी या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाणार आहे. आणि शेवटी जो काही हा जी आहे, आता ऍक्च्युली हा यूजी या यूजी साठी नाही आहे मित्रांनो, शेवटचा हा जो काही यू असणार आहे इट इज फॉर द अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस. अँड लास्ट वाला जो काही जी असणार आहे तो असणार आहे पुढची कंडिशन, इकडे लिहितो मी. तर या ठिकाणी क्युनिया वर्म जो असणार आहे, या ग्युनिया वर्मचं एक्सट्रॅक्शनसाठी, ग्युनिया वर्मच्या एक्सट्रॅक्शनसाठी या ठिकाणी मेट्रोनिडाझोलचा वापर केला जातो. आता सध्या ग्युनिया वर्म इन्फेस्टेशन जे असणार आहे हे आपल्या भारतातनं त्या ठिकाणी इरॅडिकेट झालेलं आहे, परंतु पूर्वी त्याचा वापर होत होता. ग्युनिया वर्मचं दुसरं नाव असणार आहे ड्रॅक्युनक्युलस मेडिनेन्सिस. काय नाव आहे त्याचं? ड्रॅक्युनक्युलस मेडिनेन्सिस. ठीक आहे, असो नाही लक्षात राहिलं, ग्युनिया वर्म लक्षात ठेवायचा. तर हे असे छानशे मेट्रोनिडाझोलचे युजेस असणार आहे. तर इथं ह्या निदा मॅडमांनी जे काही त्यांचं सोशल प्लॅटफॉर्म असणार आहे फेसबुकला पोस्ट टॅग करायला लावलेली आहे अंडर यूजी पर्यंत तिच्या वडिलांना. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मेट्रोनिडाझोलचे युजेस लक्षात ठेवायचे असणार आहे. पहा मित्रांनो, 7.5 मार्काला तर विचारला जाणार नाही, परंतु 5 मार्काला किंवा 2 मार्काला मेट्रोनिडाझोल विचारला जातो बऱ्याच वेळा, किंवा ओरलला विचारला जातं. ओरलला त्या ठिकाणी स्पॉटिंगला आपल्याला मेट्रोनिडाझोलच्या ज्या काही आयव्ही इन्फ्युजनची जी काही 100 ml बॉटल असते ती त्या ठिकाणी ठेवली जाते आणि आपल्याला त्या ठिकाणी असं उचलून सांगायला लावतात, उचला ड्रगचं नाव वाचा आणि त्याच्याबद्दल सांगा. तर मग ते सांगत असताना जर समजा मेट्रोनिडाझोल का तुमच्या हातात आला तर मी अपेक्षा करतो की तुम्ही हे सगळं जितकं काही आता आपण ऐकलं हे सगळं नक्कीच सांगणार आहात. ठीक आहे, मग यानंतरचे जे काही पुढचे आपल्याला अँटी अमेबिक ड्रग्ज असतील हे छोटे छोटे आहेत, जास्त त्यांच्याबद्दल काही माहिती म्हणजे
आहे माहिती, परंतु ते खूप सोपे आहेत मित्रांनो. मग यात आपल्याला दुसरे जे काही ड्रग्स असणार आहेत, आता मेट्रोनिडाझोल काय आहे, नायट्रोइमिडाझोल आहेत, आणि हे इंटेस्टनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टनल अमिबियासिससाठी या ठिकाणी आपल्याला मेट्रोनिडाझोलचा वापर करणार आहोत किंवा नायट्रोइमिडाझोलचा वापर करणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरे जे काही ड्रग्ज असणार आहेत ते असणार आहेत अल्कोलॉइड्स, यांचा सुद्धा आपण या ठिकाणी अल्कोलॉइड्स जे असणार आहेत यांचा सुद्धा आपण इंटेस्टनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टनल अमेबियासिससाठी वापर करणार आहोत. मग या ठिकाणी ड्रग येत असतात आपला इमेटिन, ठीक आहे ना. मग हा जो काही इमेटिन आहे हा काय मित्रांनो, अल्कोलॉइड आहे. इट इज ऑप्टेन्ड फ्रॉम, इमेटिन इज ऑप्टेन्ड फ्रॉम आपला जो काही होमिओपॅथीतला ड्रग आहे इपेकॅक, या इपेकॅक पासून हा इमेटिन ऑप्टेन केला जात असतो. किंवा त्याला दुसरं नाव असणार आहे ब्राझील रूट, या ब्राझील रूट पासून हा इपेकॅक ऑप्टेन केला जात असतो. आता मित्रांनो आपल्या होमिओपॅथी मधला जो काही इपेकॅक आहे हा आपण खास करून कशासाठी वापरतो, नॉशिया वॉमिटिंग साठी वापरतो की नाही. आणि आपली जी काही होमिओपॅथी ती काय म्हणते, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. याच्यावरनं लक्षात ठेवायचं की हा जो काही इमेटिन असणार आहे हा त्या ठिकाणी खूप प्रमाणात नॉशिया आणि वॉमिटिंग प्रोड्यूस करणार आहे जर का त्याला ओरल रूटद्वारा दिलं गेलं तरची गोष्ट आहे. मग यासोबत हा जो काही इमेटिन असणार आहे खूप बिटर असणार आहे. का त्या ठिकाणी पेशंट त्याला वॉमिट करून टाकणार आहे, कारण इट इज अ व्हेरी बिटर ड्रग, खूप कडवट असणार आहे, बिटर ड्रग असणार आहे, नॉशिया त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात प्रोड्यूस करणार आहे या कारणाकरता, आणि त्यासोबत गॅस्ट्रिक इरिटेशन पण प्रोड्यूस करतो, गॅस्ट्रिक इरिटेशन सुद्धा प्रोड्यूस करणार आहे. या कारणाकरता मित्रांनो आपल्याला हा इमेटिन ओरल रूट द्वारा देता येत नाही. हा मग आपण कसा देणार आहोत, इट इज गिवन बाय, यस इट इज गिवन बाय पॅरेंटेरल रूट, पॅरेंटेरल रूट. मग हा केव्हा वापरला जातो मित्रांनो, ज्यावेळेस पेशंटमध्ये आपल्याला मेट्रोनिडाझोल वापरता येणार नाहीये त्यावेळेस या इमेटिनचा वापर होणार आहे. मग आता पॅरेंटरल रूट द्वारा देताना त्याचा 60 मिलीग्रामचा डोस आपल्याला त्या ठिकाणी खास करून 5 दिवसांकरता आपण वापरणार आहोत. याच्यामागचं कारण पण एक आहे की इमेटिन हा भरपूर चांगल्यापैकी त्या ठिकाणी अमेबिसाइडल इफेक्ट प्रोड्यूस करत असतो, या कारणाकरता त्याला आपण 5 दिवस वापरणार आहोत. आणि याच्यासोबत या इमेटिनचा जो काही सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह असणार आहे, इमेटिनचा सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, थोड्या वेळापूर्वी आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं, डी हायड्रो इमेटिन. मग हा डी हायड्रो इमेटिन या इमेटिन पेक्षा वापरला जातो. त्याच्यामागचं कारण असणार आहे की डी हायड्रो इमेटिनच्या ऍडवर्स इफेक्ट जे असणार आहेत या इमेटिन पेक्षा कमी असतात. या कारणाकरता या ठिकाणी डी हायड्रो इमेटिन जो असणार आहे याचा वापर होतो. मग इमेटिन का वापरला जात नाही, तर त्याचे जे काही ऍडवर्स इफेक्ट असणार आहेत ह्या प्रचंड आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ऍडवर्स इफेक्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी या इमेटिन नावाच्या ड्रग कडेच पाहायचं, तोच त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या एडीआर जे असतील त्या तो सांगतो. मग या ठिकाणी आपण स्पेलिंग लिहून घेऊ, ठीक आहे, ई फॉर द इमेसिस. म्हणजे या ठिकाणी पेशंट मध्ये वॉमिटिंग आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे, पेशंट मध्ये वॉमिटिंग होताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर एम फॉर द मसल वीकनेस, ई फॉर द ईसीजी चेंजेस, ईसीजी चेंजेस. यामध्ये टी वेव इन्वर्जन होताना पाहायला मिळणार आहे आणि पी आर इंटरवल प्रोलॉंग होताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. दुसरा जो काही टी आहे तो इट रिप्रेझेंट्स द टॅकिकार्डिया, पेशंट मध्ये आपल्याला टॅकिकार्डिया होताना पाहायला मिळेल, कार्डियाक अरिदमियाज होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत पेशंट मध्ये हायपोटेन्शन सुद्धा होणार आहे. हे पण कारण आहे मित्रांनो त्या कारणाकरता हे इमिटिन्स वापरले जात नाही. त्यानंतर या ठिकाणी पेशंट मध्ये आपल्याला इचिंग होताना पाहायला मिळणार आहे, रॅश होणार आहे. एन फॉर द नॉशिया, मळमळ होणार आहे. आणि ई फॉर एक्सेमॅटॉइड लिजन्स ऍट साइट ऑफ इंजेक्शन, ज्या ठिकाणी साइट ऑफ इंजेक्शन, ज्या ठिकाणी आपण याला इंट्रामस्क्युलर रूट द्वारा देतोय ना, हे पॅरेंटरल रूट द्वारा देतोय म्हणजे हा आपल्याला, हा आपण त्या ठिकाणी इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियस रूट द्वारा देणार आहोत, सबक्युटेनियस ऑर
इंट्रा मस्क्युलर रूट द्वारा दिला जाणार आहे, मग ज्या ठिकाणी याला इंजेक्ट केलं जाणार आहे ऍट द साइट ऑफ इंजेक्शन, त्या ठिकाणी आपल्याला पेशंटमध्ये एक्झोमेट्रॉइड रिएक्शन किंवा एक्झोमेट्रॉइड लिजन्स होताना पाहायला मिळणार आहेत. तर या कारणाकरता हे जे काही इमिट अल्कोलाइड्स असणार आहेत यांचा पण वापर फारसा काय होताना आपल्याला पाहायला मिळत नाही ऍज अ अँटी अमेबिक ड्रग म्हणून, कारण आपला मेट्रोस त्या ठिकाणी खूप दमदार काम करून देणार आहे मित्रांनो. फक्त मेट्रोच्या बाबतीत काळजी काय घ्यायची आहे की मेट्रोनिडाझोल आपल्याला त्या पेशंटला द्यायचा नाहीये, किंवा देताना आपल्याला त्या कार्यकर्त्याला सांगायचं असणार आहे की बाबा दारू विरू बंद ठेवा, अल्कोहोल विल्कोल कन्झम्पशन करू नको. ठीक आहे, बरं. एक गोष्ट या ठिकाणी डायसल्फिराम रिएक्शन वरून आठवली तर विचारावीशी वाटते तुम्हाला, असे कुठले कुठले ड्रग्ज आहेत की ते सुद्धा डायसल्फिराम लाईक रिएक्शन प्रोड्यूस करतात, तर मग त्यांचं जे काही नेमोनिक असणार आहे. आता तुम्ही लोक सगळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला शिकतात, तर मग डायसल्फिराम लाईक रिएक्शन मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये किंवा कुठल्याच मेडिकल कॉलेजमध्ये कुठल्याच शाळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अल्कोहोल कन्झम्पशन करायचं नाही. परंतु या ठिकाणी आपण हा कोर्स करत असताना असं लक्षात ठेवायचं असणार आहे की जीएमसी ड्रग्ज जे असणार आहेत, जीएमसी ड्रग्ज जे असणार आहेत ते या ठिकाणी डायसल्फिरामला एक रिएक्शन प्रोड्यूस करतात. मग ग्रिसियोफुल्विन, मेट्रोनिडाझोल आणि सेफोफेराझोन हे जे काही तीन ड्रग्ज असतील हे खास करून डायसल्फिरामला एक रिएक्शन प्रोड्यूस करणार आहेत. ठीक आहे, लक्षात असू द्यायचं. आला एमसीक्यू तर चांगलीच गोष्ट आहे, ओरलला विचारलं तर तीन ड्रग्ज सांगितले तरी भरपूर आहे मित्रांनो. तर हा झाला आपला अल्कोलाइड्स. यानंतर आपल्याला पुढचा जो काही एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबिसाइडल ड्रग असणार आहे, मी काय शब्द वापरला, फक्त एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबिसाइडल ड्रग. आतापर्यंतचे आपण जे काही पाहिले मेट्रोनिडाझोल किंवा हे इमेटिन्स किंवा अल्कोलाइड्स जे पण पाहिले, दे आर द बोथ टाइप ऑफ अमेबिसाइडल. इट मीन्स दॅट दे आर इंटेस्टायनल अमेबिसाइडल ऍज वेल ऍज द एक्स्ट्रा इमेटिव एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबिसाइडल. बट नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्लोरोक्विन. क्लोरोक्विन इज थर्ड ग्रुप फोर अमायनो क्युनोलाइन्स. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो क्लोरोक्विन. क्लोरोक्विनला शॉर्टकटमध्ये असं सीक्यू लिहिलं जातं, परंतु शॉर्टकट वापरायचे नाही, स्पष्ट स्पष्ट लिहा क्लोरोक्विन. तर क्लोरोक्विन हा फक्त आणि फक्त या ठिकाणी एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठीच वापरला जाणार आहे. याच्यामागचं कारण काय असणार आहे, सोपं कारण आहे मित्रांनो, हे पहा. क्लोरोक्विनला प्रोटोजोआ जो असणार आहे कुठला, मग तो मलेरियल प्रोटोजोआ असो किंवा या ठिकाणी हा आपला एंटीमोबा हिस्टोलॅटिका असो, यांच्या अगेन्स्ट खूप चांगला इफेक्ट असणार आहे, सायडल इफेक्ट असणार आहे. परंतु घटना अशी घडते की हा फक्त आणि फक्त एक्स्ट्रा इंटेस्टायनल साठीच का वापरला जातो, एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठीच का वापरला जातो, याच्यामागचं कारण जे असणार आहे की क्लोरोक्विन ज्यावेळेस आपण पेशंटला देत आहोत त्यावेळेस त्याचं जे काही जी आय ऍब्सॉर्प्शन असतं हे कम्प्लीट पाहायला मिळत असतं. कम्प्लीट ऍब्सॉर्प्शन आपल्याला होताना पाहायला मिळतं क्लोरोक्विनचा. आणि त्यातल्या त्यात क्लोरोक्विन हा जो काही ड्रग आहे हा त्या ठिकाणी लिव्हरमध्ये खूप जास्त प्रमाणात अक्युम्युलेट होतो, आणि हा एंटेमोबा हिस्टोलॅटिका त्या ठिकाणी अक्यूट अमेबिक हेपॅटायटिस त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. यासाठी या ठिकाणी क्लोरोक्विन खास करून वापरला जातो, कारण हा भरपूर प्रमाणात लिव्हरमध्ये कॉन्सन्ट्रेट होणार आहे. क्लोरोक्विनची जी काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे ही आपण ज्यावेळेस क्लोरोक्विन आता थोड्या दिवसात समजून घेणार आहोत, त्याबद्दल अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल. परंतु तुर्तास इतकंच लक्षात ठेवा की क्लोरोक्विन हा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठीच वापरला जाणार आहे. आणि जसं लेक्चर सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबिसाइडल ड्रग वापरणार आहोत, तर अशा वेळेस आपल्याला त्यांचा ट्रीटमेंट झाल्यानंतर तो कोर्स झाल्यानंतर आपल्याला हे जे काही ल्युमेन मधले आपल्याला या ठिकाणी हे जे काही ल्युमेन मधले सिस्ट म्हणा किंवा त्या ठिकाणी ट्रोपोझाइट्स होते यांचा सुद्धा बंदोबस्त करायचा असणार आहे. या कारणाकरता आपल्याला व्हेनेवर वी आर गोइंग टू यूज द इंटेस्टायनल और एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबिसाइडल ड्रग आफ्टर दॅट वी विल कम्प्लीट द कोर्स विथ द ल्युमिनल अमेबिसाइडिक ड्रग. ल्युमिनल अमेबिसाइडल ड्रग जे असतील ते आपण त्या ठिकाणी पेशंटला यासाठीच देणार आहोत. क्लोरोक्विन आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण अँटीमलेरियल ड्रग्स बद्दल चर्चा करू त्यावेळेस तुम्हाला मी समजून सांगणार आहे मित्रांनो. तर आतापर्यंत आपण पहा कुठले कुठले ड्रग्स पाहिले. आतापर्यंत आपण जे काही एक टिश्यू अमेबिसाइडल ड्रग्स आहेत हे पहा मित्रांनो, क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. एक मिनिट फक्त रिव्हिजन करून घेऊ आपण थोडीशी.
टिश्यू अमिबिसाइडल ड्रग जे असतील, मग आपण नायट्रोइमिडाझोल्स पाहिले, अल्कोलाइड्स पाहिलेत म्हणजे इमिटिन आणि डिहायड्रोइमिटिन पाहिला, आणि या ठिकाणी क्लोरोक्विन बद्दल संदर्भात आपण चर्चा केली. आता आपल्याला अगदी थोडेसे छोटेसे गरिबडे ड्रग आहेत हे त्रास न देणारे, त्यांच्या संदर्भात चर्चा करायची असणार आहेत. अमाइड्सच्या बाबतीत चर्चा करू, हा आयडोक्विनोलोनच्या बाबतीत आणि अँटीबायोटिक्सच्या बाबतीत. ठीक आहे, मग चला मित्रांनो, हे जे काही अमाइड्स असणार आहेत या अमाइड्सच्या संदर्भात आपण चर्चा करूया. एक मिनिट फक्त यालाच क्लीन करून देतो. अमाइड्स, आता हे अमाइड्स काय आहेत मित्रांनो, दीज आर द ल्युमिनल अमिबिसाइडल ड्रग्स आहेत, म्हणजे जे काही ल्युमिन मध्ये असणार आहेत त्यांचं त्या ठिकाणी ते डिस्ट्रक्शन करणार आहेत, त्यांना ते मारून टाकणार आहेत, त्यांना ते किल करणार आहेत. मग याच्यातला जो काही पहिला आपला ग्रुप असणार आहे, ड्रग असणार आहे, हा असणार आहे डायलॉक्सिनाइड फ्युरोएट. मग ज्यावेळेस आपण पेशंटला हा डायलॉक्सिनाइड फ्युरोनेट देत असतो, अशा वेळेस या डायलॉक्सिनाइडचा आणि फ्युरोएटचा या ठिकाणी स्प्लिटिंग आपल्याला होताना पाहायला मिळत असते. मग डायलॉक्सिनाइड जो असणार आहे याचा आपल्याला त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन होताना पाहायला मिळत असतं पार्टली, आणि त्यानंतर या फ्युरेटचं रूपांतर फ्युरिक ऍसिड मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत असतं, फ्युरिक ऍसिड मध्ये होताना पाहायला मिळत असतं. मग जो काही पार्टली रिमेनिंग ड्रग असणार आहे ल्युमेन मध्ये, हे काय करतात मित्रांनो, हा डायलॉक्सिनाइड काय करणार आहे, मग त्या ठिकाणी ते जे काही सिस्ट असणार आहेत किंवा ट्रोपोझोइट्स असणार आहेत. आता या डायलॉक्सिनाइड बद्दल चार पाच पुस्तकांमध्ये वेगवेगळं मत त्या ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे मित्रांनो. काही पुस्तकांमध्ये म्हणजे केडी त्रिपाठीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय की डायलॉक्सिनाइड विल किल दोज ट्रोपोझॉइड्स विच प्रोड्यूस सिस्ट. म्हणजे काय की डायलॉक्सिनाइड फ्युरेट हा त्याच ट्रोपोझाइट्सला मारणार आहे की जे त्या ठिकाणी सिस्ट प्रोड्यूस करणार आहे. आणि बऱ्याचशा इतर पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे की डायलॉक्सिनाइड फ्युरेट विल किल ट्रोपोझॉइड्स अँड सिस्ट, दोघांना किल करणार आहे. आणि काही पुस्तकांमध्ये फक्त म्हटलंय की फक्त सिस्टलाच मारणार आहे. मग आता अशा वेळेस आपण काय करायचं की आपण त्या ठिकाणी दोन्ही, आता मी हे मुद्दाम तुम्हाला का सांगतोय की वेगवेगळ्या पुस्तकांचे वेगवेगळे दाखले आहेत म्हणून सांगतो. मी डायरेक्ट तुम्हाला असंही सांगू शकलो असतो की या ठिकाणी डायलॉक्सिनाइड फ्युरेट जो असणार आहे हा त्या ठिकाणी या ट्रोपोझॉइड्सलाही मारतोय आणि या सिस्टलाही मारतोय, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला ल्युमिनल अमिबिसाइडल इफेक्ट पाहायला मिळणार आहे, म्हणजे आपले ल्युमेन जे आहेत हे आता स्टराईल होताना पाहायला मिळणार, असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवूया. परंतु ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी सांगितल्या, काही वेळेस ओरलला विचारलं जातं तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगायला बरं पडतं म्हणून सांगितलं. ठीक आहे, मग एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जी असणार आहे या डायलॉक्सिनाइड फ्युरेटची ही माहिती नाहीये. मात्र या डायलॉक्सिनाइड फ्युरेटचा त्या ठिकाणी जे काही ल्युमिनल अमिबिसाइडल इफेक्ट असणार आहे हा खूप सुंदर आहे, खूप चांगल्यापैकी पाहायला मिळतो. या कारणाकरता आपण मग हा डायलॉक्सिनाइड फ्युरेट जो असणार आहे हा आपण मग ते इंटेस्टनल अमेबियासिस असो किंवा एक्स्ट्रा इंटेस्टनल अमेबियासिस असो, त्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर किंवा होत असताना या ठिकाणी हा डायलॉक्सिनाइड फ्युरेट जो असणार आहे हा आपल्याला पेशंटला 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी द्यायचा असणार आहे. या ठिकाणी डायलॉक्सिनाइड फ्युरेटचा एकच ड्रॉबॅक आपल्याला पाहायला मिळतो, थोड्याफार प्रमाणात नॉशिया वॉमिटिंग होतो आणि हा फ्लॅच्युलन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करणार आहे. मग आता तेवढं तर सहन करावं लागेल ना असो, तर हा डायलॉक्सिनाइड फ्युरेट असणार आहे. यानंतरचा पुढचा जो काही अमाइड्स मधला ड्रग असणार आहे तो असणार आहे निटाझोक्सानाइड. ना नीता मॅडम असणार आहेत त्या, निटाझोक्सानाइड. ठीक आहे, आता हा निटाझोक्सानाइड काय करणार मित्रांनो, जसं आपल्याकडे निदा मॅडम आहेत ना, बरोबर आहे की नाही, पहा या निदा मॅडमचा परत तुम्हाला या ठिकाणी संदर्भ देतोय मी. तर ही निदा म्हणजे कोण होता, आपला मेट्रोनिडाझोल होता, बरोबर आहे. तर ह्या निदा मॅडमचा आणि या नीता मॅडमची रास एकच आलेली पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे हिचं पण नाव न वर्ण सुरू होत आहे आणि या निदाचं पण नाव न वर्ण सुरू होत आहे. मग एकाच राशीच्या आहेत ना मित्रांनो ह्या, मग एका राशीच्या आहेत तर मग काहीतरी एक साधर्म काय म्हणतात साम्य असलं पाहिजे. मग साम्य हे आहे की ही निदा जी होती म्हणजे मेट्रोनिडाझोल जो होता हा कसा होता मित्रांनो, हा प्रोड्रग होता किंवा आहे
अगदी त्याच पद्धतीने हा निकाल झोपचा नाईट जो असणार आहे हा सुद्धा प्रो ड्रग असणार आहे असं आपण लक्षात ठेवूयात. ठीक आहे, इट इज ऑल्सो अ प्रो ड्रग, म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. मग ज्यावेळेस हा निटाझोक्सानाइड दिला जाणार आहे तर निटाझोक्सानाइडचा जो काही ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट असणार आहे, निटाझोक्सानाइडचा जो काही ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट असणार आहे त्याचं नाव पण खूप सोपं आहे, काहीच करायची गरज नाही मित्रांनो. या ठिकाणी हे पाय हा निटाझोक्सानाइड जो आहे तर याच्यात आपल्याला फक्त काय बदल करायचं असणार आहे, एक मिनिट या ठिकाणी पहा मी तुम्हाला समजून सांगतो. हा निटाझोक्सानाइड जो असणार आहे याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचं असणार आहे ते मी समजून सांगतो. या एनला काढून टाकायचं आहे, ठीक आहे, आणि या एला पण काढून टाकायचंय. आणि आता काय करायचं, फक्त या आयला तिथे या आयला इथून उचलायचंय आणि त्याला इथं टाकून द्यायचंय आपल्याला. या आयला उचलायचं आणि इथून इकडं शिफ्ट करून द्यायचं असं लक्षात ठेवायचंय. तर निटाझोक्सानाइडचा जो काही ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट काय मित्रांनो, तुम्हाला जर काही एमसीक्यू विचारला गेला ना अर्धा मार्काचा फायदा होऊन जातो. आणि पासिंगला किंवा पासिंग तर सगळेच पास तर सगळेच होणार आहे, परंतु ज्यांना स्कोअर करायचं असणार आहे ना तर मग त्यांच्यासाठी ह्या गोष्टी म्हणजे सगळ्यांसाठीच आहे मित्रांनो, तर मग त्या दृष्टीने अभ्यास केला झाला पाहिजे. त्या कारणाकरता सांगतोय आहे तर टीझोक्सानाइड इज द ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट ऑफ निटाझोक्सानाइड. मग हा टीझोक्सानाइड काय करणार मित्रांनो, ते जे काही त्या ठिकाणी प्रोटोझोआ असणार आहे या प्रोटोझोआ मधला जो काही इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्टेशन असणार आहे या इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सपोर्टेशनला किंवा इलेक्ट्रॉनच्या कन्झम्पशनला हा त्या ठिकाणी इंटरफेअर करत असतो, अफेक्ट करत असतो आणि अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी त्या प्रोटोझोआमध्ये सायडल इफेक्ट प्रोड्यूस करत असतो. आणि मग हा निटाझोक्सानाइड आपण त्या ठिकाणी ल्युमिनल सायडल इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी त्याचा वापर आपण करणार आहोत. यानंतरचा पुढचा जो काही ग्रुप असणार आहे तो असणार आहे मित्रांनो अमाइड्स. नंतर आपण पाहिले आयडोक्विनोल्स, तर आयडोक्विनोल्स या ठिकाणी सध्याच्या स्थितीला वापरले जात नाही, ते खूप टॉक्सिसिटी प्रोड्यूस करत असतात किंवा ऍडवर्स इफेक्ट त्यांचे खूप जास्त प्रमाणात पाहिले जात असतात, या कारणाकरता त्यांचा वापर सध्याच्या स्थितीला होत नाही. ठीक आहे, यानंतर पुढचा जो काही ग्रुप असणार आहे ते असणार आहेत अँटीबायोटिक्स. तिसरा जो ग्रुप असणार आहे अँटीबायोटिक्स. या अँटीबायोटिक्स मध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे अँटीबायोटिक्स आपण वापरतो आहोत इन ऑर्डर टू ट्रीट द ल्युमिनल अमेबिसाइडिक इफेक्ट, इन ऑर्डर टू गेट द ल्युमिनल अमेबिसाइडल इफेक्ट. मग त्यामध्ये आपला पहिला असणार आहे टेट्रासायक्लिन्स आणि नंतर असणार आहे पारोमायसिन. ठीक आहे ना, मग आता गोष्ट अशी आहे की हे दोन्ही ड्रग जे असणार आहेत मॉलिक्युल, टेट्रासायक्लिन असो किंवा हा पॅरोमोमायसिन असो, या दोघांचा अर्थात पॅरोमोमायसिन तर अजिबात त्याचं इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन आपल्याला होताना पाहायला मिळणार नाही, कारण काय हायली पोलार कंपाऊंड आहे किंवा आपण त्याला म्हणून दे आर द इट इज अ अमायनोग्लायकोसाइड. ठीक आहे, याच्यामुळे अमायनोग्लायकोसाइडचं इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन होत नाही. आणि या ठिकाणी हा टेट्रासायक्लिन असणार आहे, तर टेट्रासायक्लिन जे ओल्डर टेट्रासायक्लिन असणार आहेत यांचं इनकम्प्लीट ऍब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला मिळतं. या कारणांमुळे हे दोन जे काही अँटीबायोटिक्स असणार आहेत यांचा वापर आपण या ठिकाणी ल्युमिनल अमेबिसाइडल इफेक्ट मिळवून घेण्यासाठी करणार आहोत. यांचा वापर का केला जाणार आहे, त्याच्या मागचं दोघांचं वास्तविक मेकॅनिझम ऑफ ऍक्शन हा वेगवेगळा आहे, परंतु इथं ल्युमिनल अमेबिसाइडल इफेक्ट प्रोड्यूस करून घेण्यासाठी यांचं आपल्याला काय त्या ठिकाणी बेनिफिट मिळतो, का आपण ते वापरतो, त्याच्या मागचं कारण आहे मित्रांनो की हा जो काही एंटेमोबा हिस्टोलायटिका असणार आहे, हिस्टोलायटिका हा जो काही प्रोटोझोआ असणार आहे हा त्या ठिकाणी आपल्या इंटेस्टाइनल बॅक्टेरिया जी असणार आहेत, या इंटेस्टाइनल बॅक्टेरियांसोबत त्या ठिकाणी तो सिमबायोटिकली जगत असतो. सिमबायोटिकली हा शब्द आपल्याला ओरलला जर विचारला तर हा आला पाहिजे, किंवा त्या ठिकाणी थेरीत लिहायचा असला तर हा शब्द त्या ठिकाणी त्याचा उल्लेख झालाच पाहिजे. सिमबायोटिकली राहतो म्हणजे काय, की एंटेबोबा हिस्टोलायटिका काय पॅरासाइट आहे मित्रांनो, प्रोटोजोआ हे पॅरासाइट असतात, तर मग याला जगण्यासाठी हा त्या ठिकाणी इंटेस्टाइनल बॅक्टेरियावर त्याचं जीवनमान पूर्णपणे आपल्याला होत असताना पाहायला मिळत असतं. आणि जर का या ठिकाणी इंटेस्टाइनल बॅक्टेरियल फ्लोरा जर का डिस्टर्ब झाला, इंटेस्टाइनल बॅक्टेरियल फ्लोरा जर का त्या ठिकाणी अफेक्ट झाला,
तो जर का कमी झाला तर हे जे काही सिम्बायोटिक रिलेशन आपल्याला पाहायला मिळतं तर हे इंटोमोबा हिस्टोलायटिकाचं सिम्बायोटिक रिलेशनशिप त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं. ते डिस्टर्ब झालं तर मग त्या ठिकाणी जे काही इंटेस्टाईन मध्ये जे काही एन्व्हायरमेंट असणार आहे दॅट एन्व्हायरमेंट विल नॉट बी फेवरेबल फॉर फॉर द सर्वायवल ऑफ दिस एंटेमोबा हिस्टोलायटिका अँड धिस इज द वॉट वी कॅन से द स्टोन कॉर्नरस्टोन ऑफ दिस मेकॅनिझम ऑफ दिस टेट्रासायक्लिन अँड पॅरामोमायसिन इन रिलेशन विथ द ट्रीटमेंट ऑफ ल्युमिनल अमेबियासिस. मग या ठिकाणी आपल्याला माहिती टेट्रासायक्लिन सुद्धा आणि पॅरामोमायसिन सुद्धा हे दोनही ड्रग काय करतात मित्रांनो, हे दोन्ही ड्रग ह्या इंटेस्टायनल फ्लोराला अफेक्ट करतात, डिस्टर्ब करतात. आणि इंटेस्टायनल फ्लोरा जर का डिस्टर्ब झाला तर त्याचा परिणाम डायरेक्ट सरळ सरळ त्या एंटेमोबा हिस्टोलायटिकावर आपल्याला होताना पाहायला मिळतो. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे जे काही अँटीबायोटिक्स असणार आहेत हे त्या ठिकाणी अमेबियासिस मध्ये वापरले जाणार आहेत, परंतु ल्युमिनल अमेबियासिस साठी. ठीक आहे, तर असे हे आपले आजच्या अँटी अमेबिक ड्रग्स आपण पाहिलेत मित्रांनो. उद्या अतिशय 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 महत्वाचा जो काही टॉपिक असणार आहे तो असणार आहे अँटी ट्युबरकुलर ड्रग. तर त्या ठिकाणी आपण उद्या त्या संदर्भात चर्चा करूयात. कुणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. एक मिनिट फक्त. बरेचसे मेसेज आलेत मला पाहू द्या. बरोबर, ग्रिसोफिलविन, सेफिपिराझोल, मेट्रोनिटाझोल, व्हेरी गुड जीएमसी, हाऊ मेनी पेजेस. ठीक आहे, कुणाला काही शंका? आपले फार थोडेच लेक्चर राहिलेत मित्रांनो. आजचं जर का लेक्चर सोडलं तर आपले जास्तीत जास्त 10 किंवा 11 लेक्चर्स होणार आहेत. ठीक आहे, चला तर मग काळजी घ्या, अभ्यास करा. गुड नाईट.